2 मिनिटात आपण सुरू करूया जेबीएम सर्वांना. अच्छा, सुरू करायला सांगितलेलं आहे मला. तर सर्वप्रथम माझे मित्र जयपाल, जे महाराष्ट्राचा बौद्ध धम्माचा इतिहास नावाचं जे पेज चालवतात, त्याच्या अनुषंगाने म्हणजे मला पण भरपूर माहिती मिळाली. कालच वाचत होतो एक आर्टिकल जिथे बौद्ध धम्माचा आणि नांदेड या परिसरात ऐतिहासिक एक संदर्भ राहिलेला आहे, ती वाचताना मलाही खूप छान वाटलं. चुकून असं वाचलं की सिद्धार्थ गौतम बुद्ध स्वतः आले होते असं कधी वाटलं, पण ते नंतर परत एकदा वाचलं लक्षात आलं की नाही, असं नाही. धम्माचा प्रसार या भागामध्ये ऑलरेडी ऐतिहासिक रूपाने चालत होता, तर अशा ऐतिहासिक संदर्भसहित काम लोकांना वाचण्यासाठी संधी देणं व बौद्ध धम्माच्या आपल्या इतिहासाबद्दल सांगणं मला वाटते खूप चांगली उपक्रम आहे तुम्ही जे करता. आणि जयपाल, तुला आणि समजा तुझ्यासोबत टीम असेल किंवा तुझ्यासोबत तुला मदत करणारे किंवा प्रोत्साहन करणारे जेवढे काही सहकारी असतील सर्वांना अभिनंदन. दुसरं असं की ह्या विषयावर आपण आज बोलत आहोत. खूप वेळा काय होतं की ह्या विषयावर बोलत असताना भरपूर गैरसमज आहेत. कारण काय असतं की आपल्या इकडे आपण जेव्हाही कुठल्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करत असतो, तर ते बोलत असताना खूप वेळा काय होतं की सेकंड हँड किंवा थर्ड हँड अशी माहिती आपल्याला मिळते. कारण फर्स्ट हँड माहिती जी असते ती कधी कधी ॲक्सेसिबल नसते. म्हणजे साधारणतः व्यक्तीच्या रोजच्या जीवनातल्या ज्या घडामोडी असतात, ज्या बोली असतात, खूप वेळा काय असतं की जे ओरिजिनल ज्ञान असते किंवा माहिती असते ती त्या याच्यात दिलेली नसते. त्याचं एका वेगळ्या स्तरावर त्याचं अध्ययन केलेलं असतं, वाचन केलेलं असतं. आणि त्याच्यामुळं खूप वेळा काय होतं की हे जे प्रथमदर्शनी ज्याला आपण म्हणतो, ते किंवा जे ओरिजिनल थॉट ज्याला म्हणतो, ह्या गोष्टी आपल्यापर्यंत यायला थोडा वेळ लागतो. कारण ह्या त्या डिसिप्लिनमध्ये त्या चालीमध्ये लिहिलेल्या असल्यामुळं बहुतेक वेळा मग जे समाजातील जे प्रबोधन करणारे जे विचारवंत आहेत ते मग आपल्यापर्यंत त्यांच्या परीनं आणण्याचा प्रयत्न करत असतात. आणि याच्यासाठी म्हणून मी आज विचार केला की ह्या गोष्टीवर जो वर्ग भारतीय दलित समाजातील जो वर्ग आणि त्याच्यातून होणारा जो भेद आहे याच्यावर आपण प्रामुख्याने लक्ष घातलं पाहिजे. कारण जेव्हाही आपण चळवळी संदर्भात बोलायला असतो तयार असतो किंवा कामही करायला तयार असतो, खूप वेळा काय होतं की त्या गोष्टींबद्दल पुरेपूर माहिती नसली तर मग ते कधीकधी आपल्याला एका वेगळ्या कधी कारणानं असावं किंवा दुसऱ्या कोणाने सांगितलं असावं त्याप्रमाणे आपण वागायला लागतो. म्हणून समाजातील जे कर्तव्यदक्ष जे आमचे सहकारी आहेत आणि यंगर जनरेशन आहे त्यांच्यावर आणखीन जास्त जबाबदारी आहे. कारण रक्त गरम आहे आणि काहीतरी करून सिद्ध करून दाखवण्याची त्यांच्यामध्ये एक इच्छा असते. मग अशा गरम रक्त असलेल्या ज्या आमच्या ज्या युवक जी पिढी आहे त्यांनाही जर मार्गदर्शन बरोबर मिळालं नाही तर मग ते काय होऊ शकतात की ते आपल्याच चळवळीसाठी मग एक बोजा होऊ शकतात. तर हा बोजा होऊ नये म्हणून
काही गोष्टींची आपल्यापर्यंत आणण्याचा माझा एक आजचा प्रयत्न आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या आपल्या व्यक्ती व्यक्तिगत जीवनातल्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण समजण्याच्या आधी आपल्याला स्वतःच्या अनुभवावर गोष्टींचं आकलन करावं लागणार आहे. कारण माझा अनुभव तुमचा अनुभव वेगळा असू शकतो आणि अनुभवातून जर एखाद्या विचार आला, जर आपण फेस केलं किंवा त्यांच्यासोबत त्या विचारासोबत रूबरू करण्याचा प्रयत्न केला, तर मग त्या विचाराचं महत्त्व तुम्हाला आणखीन कळतं. खूप वेळा काय होतं की आपण दुसऱ्याच्या अनुभवावर आपले काम आपण ठरवतो. फॉर एक्झाम्पल, बाबासाहेबांसोबत झालेला अन्याय, बाबासाहेबांचा ज्या अनुभवावर मग आपण आपले कार्य ठरवतो. त्यांच्यावर झालेले जे काही म्हणजे मागच्या ज्या शतकातल्या ज्या काही घडामोडी आहेत ते असो किंवा मग ऐतिहासिक दृष्टिकोनातून तुमचे आईवडील असो, आपण काय करतो तो अनुभव घेतो. कारण अनुभव आपल्यासाठी याच्यासाठी महत्त्वाचा असतो, कारण अनुभव हा प्रथमदर्शनी असतो. जसं मी या लेक्चरची सुरुवात करण्याच्या पहिलं एक फर्स्ट हँड, सेकंड हँड, थर्ड हँडचे जे नॉलेज सांगितले की हिंदीमध्ये बोलायला सांगितलेलं आहे मला. आता हिंदी में भी बोलूँगा. आज का जो ये था टॉक था उसके ऊपर, अब लोग यहाँ पर आए हैं और उनको विषय पता नहीं है, पता नहीं क्यों आए. फिर अर्धवट माहिती कशाला करता मैं आता हाच गोष्टी पर अपन या विषय ही दिनकर कारभारी सोन कामले ने विचार आज का विषय का है. चॅटिंगमध्ये त्या कांबळेंनी सोनकांबळेंनी आपले विचार मांडलेत आणि त्यांना विषय माहीत नाही. असे या बघा आपली चवळ. लेक्चरला आलेत आणि त्यांना माहीत नाही कुठं आलेत. त्यांना टाळ्यामधून स्वागत केलं पाहिजे आपण यांचं चार चौकात. तर जे मी या विषयाबद्दल सांगत होतो की एक प्रथमदर्शनीचा जो अनुभव असतो तो फर्स्ट हँड आहे. सेकंड हँड, थर्ड हँड जे ज्ञान आपल्याकडे येतं ते त्या व्यक्तीच्या अनुभवातून तो व्यक्ती तुम्हाला सांगतो. मग तो तुमचा नेता असेल किंवा विचारक असेल किंवा मग प्रबोधन करणारे गायक किंवा अनेक लोक असतील, हे तुम्हाला त्या प्रकारात ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून म्हटलं मी अनुभवावर तुम्ही जास्त भर दिला पाहिजे, कारण अनुभव तुमचा असतो, तुम्ही स्वतः अनुभव केलेला असतो. आणि म्हणून जे कोणीही विचार तुमच्या पुढे मांडत असेल तर ते तुमच्या अनुभवातून, जर ते तुम्हाला त्याचा अनुभव येत नसेल किंवा आलेला नसेल तर तुम्ही मग त्याचा तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याचा स्वीकार करायचा की नाही याच्यावर लक्ष घेतलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की तुमच्यापर्यंत जे ज्या काही गोष्टी आत्तापर्यंत घडलेल्या आहेत त्या गोष्टी ह्या सत्याशी निगडीत आहेत का, समर्पित आहेत का, ह्याच्यावर तुम्हाला थोडं लक्ष करणं केंद्र करणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या विरोधात आपण काम करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ब्राह्मणवादी व्यवस्था ही फक्त आऊट आहे असं नाही, ती इंटरनल पण आहे असंही आहे. आणि याच्यासाठी म्हणून आपल्याला काय करावं लागेल की जे इंटरनल ब्राह्मणवादी व्यवस्था आहे त्याचा देखील आपल्याला समाचार घेणं महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपण आपल्या जो ज्या काही जेव्हा आपण घर साफ करायला निघतो तेव्हा म्हणतात की पहिलं आपलं घर स्वतःचं घर साफ केलं पाहिजे. म्हणून भारतातील जी आंबेडकरवादी, बौद्धवादी, दलित चळवळ जी आहे त्यांना जेव्हा या लढ्यावर जायचं असेल तर एकतर तुमचा जो बंदूक आहे ते तुमच्या ज्या पोटेन्शियल जे तुमचे दुश्मन आहेत, जे तुमची मुवमेंट खतम करण्याच्या मागे लागलेले आहेत, ती बंदूक तोफा तिथे असली पाहिजे. पण त्याचं समीक्षक रूपानं जे इंटरनल क्रिटिसिझम आहे किंवा इंटरनल ॲनालिसिस आहे ते देखील आपण पाहिलं पाहिजे. याच्यासाठी म्हणून ह्या वर्गवारीच्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. खूप वेळा काय होतं की भारतातील स्पेशली दलित समाजातील काही लोकांमध्ये एक इन्सिक्युरिटी निर्माण झालेली आहे आणि ती इन्सिक्युरिटी एवढी भयानक आहे तर ते दोन गोष्टीवर करतात, ते दोन गोष्टीवर ते आरोप टाकतात. एक आरोप टाकतात की बाबा ब्राह्मणवादी व्यवस्थेनं, ब्राह्मण असेल, मराठा असेल किंवा जे अत्याचार करणाऱ्या ज्या काही जाती असतील त्यांच्यामुळे ही व्यवस्था अशी आहे. आणि दुसरं काय करतात की समाजाच्याच लोकांवर मग ते आरोप करतात. पण हेच लोक स्वतःच्या जीवनावरचा किंवा स्वतःच्या जीवनामध्ये केलेले जे काही कार्य आहेत त्याच्यावर हे कधीही तेवढ्या सकारात्मक दृष्टिकोनातून प्रकाश टाकत नाहीत.
आणि याच्यामुळं काय होतं की तुमच्या ज्या मुवमेंटला लागणारे जे काही बॅलन्स आहेत ते बॅलन्स कुठेतरी चुकतो आणि तो बॅलन्स चुकला की मग मुवमेंट खडबडायला लागते आणि मग तिथं मग काय होतं मग तिथं जसं आपण शुक्रवारच्या बाजारात जाऊन 17 लोकांचे 17 ऑफर पाहतो तसे मग सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला असे या शुक्रवार बाजारासारखे अनुभव तुम्हाला येत असतात. गदारोळ असतो आणि सगळे आपापले विकण्यासाठी आलेले असतात. हे होऊ नये आणि विशेषतः बुद्धिवादी जो 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 युवक आहे आपला आता काय झालेलं आहे की आपल्याकडे आत्ताच्या व्यवस्थेमध्ये इंटरनेटचा पॅक जे आहे एकेकाळी भिंगरीचा पॅक राहायचा देशी दारूचा पॅक राहायचा त्या पॅक मारला की नशेत राहायचे लोक रात्रभर दिवसभर. आता इंटरनेटच्या पॅकने ती बहुतेक ती सुविधा तुम्हाला दिलेली आहे. इंटरनेटचा पॅक मारतात आणि आपल्या वेबचा आपल्या सोशल मीडियावर उगं काय ना काय काय ना काय काय ना काय तेच रिपीट तेच फॉरवर्ड तेच माहिती आणि कुठेतरी अतिशय इमोशनल होऊन कुठले ना कुठले पोस्ट आणि खूप वेळा काय होतं की खूप वेळा माहिती ही दुसऱ्यानेच बनवलेली असती पण हा व्यक्ती याला वाटते की बाबा हे कुठंतरी मला बरोबर वाटलं आहे आणि म्हणून सत्य म्हणून ते केलं जातं. म्हणून हे फेक न्यूज असेल किंवा मिसइन्फॉर्मेशन असेल हे सगळे मिसइन्फॉर्मेशनची जी माहिती आहे आपले जे युवक आहेत ते इंटरनेट पॅकच्या नशेमध्ये धुन होऊन या सगळ्या गोष्टींचा बट्ट्याबोळ करायला लागतात. याच्यासाठी म्हणून आपल्याला विशेषतः युवकांना खूप जबाबदारीने वागण्याची जरूरत आहे. खूप लोक मला माहिती विचारतात की बाबा मला तुझे विचार याच्यावर पाहिजे. खूप लोक मला प्रश्न विचारतात की मला परदेशात जायचे अरे तुझ्याकडे इंटरनेट पॅक आहे की इंटरनेट पॅकचं त्याच्यासाठी उपयोग करत नसेल तर मग तुला उत्तर कशाला देऊ मी. खूप वेळा काय होतं की या इंटरनेट पॅकच्या सानिध्यात काय असतं की महत्त्वाच्या माहिती घेण्याच्याऐवजी किंवा पुस्तकं डाउनलोड करून वाचण्याच्याऐवजी हे लोक काय करत असतात हेच लोक त्या माहितीच्या स्वरूपातून एक मिनिट मला माहिती लोक विचार हां मी याच्यावरही बोलतो. राहुल अलिंगजीने प्रश्न विचारलाय की ॲडवाईस आहे मी काय करतो की हे टॉक झाल्यानंतर तुमचे प्रश्न घेतो आणि ते प्रश्नाचे मग उत्तर देण्याचा प्रयत्न करतो कारण मग तो आपला जो जो लय जुडलेला आहे तो होऊ नये. आमचे मित्र प्रशांत आलेला आहे बहुतेक प्रशांत दिल्लीत आहे जय भीम प्रशांतला पण अँड स्पीक इन इंग्लिश इफ पॉसिबल. विमल आय प्रॉमिस्ड टुडे दॅट आय विल स्पीक इन मराठी बिकॉज द इशू दॅट वी हॅव ॲट हँड नीड्स टू बी ट्रीटेड इन मराठी अनलेस अँड अंटील द पीपल हू आर वर्किंग ऑन ग्राउंड नीड दे नीड टू बी टोल्ड इन मराठी सो देन वी कॅन हॅव अ फर्दर कॉन्वर्जेशन बट आय प्रॉमिस यू आय विल हॅव दिस डिस्कशन इन इंग्लिश ॲज वेल ॲज हिंदी ऑर एनी अदर लँग्वेज दॅट आय कॅन लुक ॲट इट. तर आजचा जो यावर जो जो चर्चेचा विषय आहे एक सगळ्यात पहिलं आपल्यातला जो मध्यम वर्ग आहे हा जो मध्यम वर्ग आहे आपल्या स्वातंत्र्याच्या बाबासाहेबांच्या काळातच तयार झालेला एक छोटासा याच्यामध्ये काही भरपूर नवीन सांगण्यासारखं नाही आहे. दलित चळवळीचे जे काही विषय आहेत आपल्यापुढे दलित चळवळीबद्दल ज्या काही अडचणी आहेत या आपल्याला जात आणि वर्ग या दोन गोष्टीतून अनुभवायला लागतील. आता तुम्हाला सांगतो वर्गाची जी भूमिका आहे दलित हा वर्ग आहे. वर्ग का आहे कारण सगळ्यात गरीब भारतातील आजच्या याच्यात जर तुम्ही तुमच्या सरासरी इन्कमच्या दृष्टिकोनातून किंवा तुमच्याकडे असलेलं जे संपत्ती आहे त्याच्या मापदंडातून पाहिलं तर सर्वात गरीब हा दलित समाज आहे. तर दलित समाज हा गरीब दलित असल्यामुळं आहे आणि दुसरं कारण असं आहे तो गरीब आहे आणि म्हणून तो दलित राहिलेला आहे. पण जेव्हा वर्गीकरणातून जेव्हा आपण विचार करायला लागतो जे लोक थोडे पैसे कमवून त्यांना नोकऱ्या लागून ज्यांना पगारी आलेल्या आहेत ते लोक दलित राहिलेले नाही आहेत. त्या लोकांनी काय केल्यात आपले आडनावं बदललेत आपली आयडेंटिटी बदलली शहरात गेलेत दुसऱ्या कॉलनीतून गेलेत. आमच्या नांदेडचे काही लोक आंबेडकरनगर सोडून प्रभातनगरला गेलेत राजनगरला गेलेत हर्षनगरला गेलेत आणि पौर्णिमानगरला गेलेत अशा ठिकाणी गेलेत की जिथून बाबा आम्हाला ह्या घाणेरड्या आंबेडकरनगरमध्ये राहायचं नाही इकडं क्राईम असते इकडं भांडणे असतात आणि म्हणून ह्यांचा जो वर्ग आहे हा बदलला. हा पहिलं गरीब होता यांचे मायबाप शिकायला नव्हते रोजंदारीनं कामं करायचे पण त्याच्यानंतर जेव्हा मायबापांनी यांना शिक्षण दिलं
आणि मग यांना नोकऱ्या लागल्या, थोड्या बोटीच लागल्या. एकेकाळी चपरासी म्हणलं की मोठी नोकरी म्हणायची, आठवी पास झालं म्हणलं की सौरकीजवर सौरकी यायच्या, त्याच्यानंतर दहावी मॅट्रिक झालं म्हणजे लोक टाईट कपडे घालून जायचे की मॅट्रिक झालं, मग बारावीच्या बारावी झाली किंवा बारावी झाली, मग बी ए, मग एम ए. पण आता काय आपल्याकडे एम ए, एम फिल, पी एच डी आणि मग पुढच्या पुढं काही 17 degrees घ्यायलेत लोक. ती परिस्थिती बदललेली आहे. त्याच्यामुळं जो दलित आहे तो गरीब आहे, पण मग जो गरीब आहे तो जरा श्रीमंत झाला आहे. तो दलित जातीनं असेल पण त्याच्या वागणुकीतून व त्याच्या आचारात विचारातून तो स्वतःची जात दुसरीकडे लपवतो व तो वेगळ्या याच्यात जातो, जो वेगळ्या झोनमध्ये निघून जातो. आणि ह्याच परिस्थितीतून मग काय होतं की जो व्यक्ती एका वर्गामध्ये वाढलेला आहे, त्याचं जे प्रमोशन झालेलं आहे, तो व्यक्ती मग काय करतो की बाबा ही घाणेरडी आयडेंटिटी आहे, मला दलित समाजमधून मला काही घेणे देणे नाही, मला दुसऱ्या आयडेंटिटीमध्ये जायचं आहे, मला याच्यासोबत मला जास्त काही घेणं देणं करायचं नाही आहे. म्हणून ते काय करतात, खूप वेळा कॉम्प्रोमाइज करण्यासाठी यांचे कांबळे आडनाव असतात, यांचे प्रधान असतात आडनाव, यांचे गायकवाड असतात, यांचे रोकडे आडनाव असतात, यांचे एंगडे आडनाव असतात, हे बदलतात आणि कर लावतात. फलानं बिस्तानं कर, फलानं बिस्तानं कर, फलानं बिस्तानं कर, मग त्यांच्या गावानुसार कर किंवा कोणता कर कोणता कोणता काय कर. हे का होतं, कारण मग यांच्यामध्ये जो आहे ना वर्गाची कॉन्शियसनेस वाढलेली आहे. यांची जात यांना माहीत आहे, पण मग वर्गामुळं काय होऊन जातं, यांच्याकडे तो क्लास आल्यामुळं हे मग स्वतःच्या दलित जातीतला जो यांचा ओळख होती ती मग ते दाबण्याचा प्रयत्न करतात. आता मी तुम्हाला सांगतो एक उदाहरण. मी जे एन यूमध्ये लेक्चर द्यायला एका दिवशी म्हणजे असे खूप वेळा गेलेलो आहे, तर त्याच्यामुळे मी काय झालं की मी या लेक्चरमध्ये गेलो आणि तिथं मग मी दलित समाजातील जो जो जमिनीचा प्रश्न आहे त्या जमिनीच्या प्रश्नावर मग मी याच्यावर बोलायला लागलो. तर या जमिनीच्या प्रश्नावर जेव्हा बोलायला लागलो तेव्हा मी म्हटलं की बाबा दलित समाजातील जो आज हे आहे, अर्धा हेक्टर म्हणजे आता ते गुंठ्यामध्ये मला माहीत नाही किती आहे, पण अर्धा हेक्टरपेक्षा कमी असलेली जमीन आणि याचं प्रमाण किती आहे, तर 79% दलित समाज याच्याकडे त्या तेवढ्या गुंठेवाली जमीन आहे फक्त. आणि ती काय त्याच्यामध्ये काय पीक त्याचं काय पीक त्याच्यात म्हणजे असं नाही की बाबा ती जमीन चांगली आहे, काळी जमीन आहे, तिथं त्याचं तिथं तुम्हाला काहीतरी टाकून त्याचं काय रेव्हेन्यू करता येईल, ते नाही आहे. कधी खडकावर जमीन आहे तर कधी कुठं आहे तर कधी कुठं आहे, कधी गावाच्या बाहेर आहे, ते एकदम बिकट परिस्थितीत आहे. तर मी त्यांना सांगितलं त्या लेक्चरमध्ये की बाबा आपल्या ज्या अडचणी आहेत आपल्या जातीच्या आहेत, पण आपल्या पोटाच्या अडचणी आहेत. आपल्या पोटाच्या अडचणी एवढ्या महत्त्वाच्या आहेत की पोटासाठी आपण कुठेही जातो, काही काम करतो, कोणापुढे झुकतो, कारण गरिबी आणि भूकमारी ही जी भयानक परिस्थिती आहे ही जातीनं आपल्यावर आणलेली आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला आपल्या पोटाचे प्रश्न सुटवावे लागतील. आणि त्याच्यामुळं काय केलं, बाबासाहेबांचा जो पहिला संदेश होता की बाबा शिका, म्हणून आपल्या लोकांनी पोटाला चिमटा घेतला मायबापांनी व लेकराला चांगल्या शाळेत पाठवलं, की चांगल्या शाळेत पाठवलं, शिक्षणासाठी काही कमी होऊ दिलं नाही, ट्युशन ब्युशनला पैसे लावले, व कुठं होणारी अडचण आहे स्वतः जाऊन भीक मागितलेत, लोकांकडे जाऊन व्याजाने पैसा मागितलेत, काय दागदागिने असतील ते विकलेत, घरादाराचे जे काही मॉर्गेज बिडगेज कागद होते ते लावून लेकराचं शिक्षण पूर्ण व्हा. कारण का, तर शिक्षणातूनच आपल्याला याच्या मागं एक संधी मिळेल किंवा याच्या मागं याच्यामुळं तुम्हाला याचं सोल्युशन मिळेल, असं त्याच्या मागं त्याचा एक 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 त्याच्या मागे एक असा आशय होता. आता काय झालं की हे जेव्हा वर्ग झालं तेव्हा मी हे लेक्चर दिला, मी म्हटलं की बाबा ही गरीब परिस्थितीच्या प्रकारातून आपण या विषयाकडे पाहिलं पाहिजे. तर एक वेस्ट बंगालची एक पोरगी आली आणि ती एकदम रागात आली आणि ती म्हणली तू काय वेळोवेळी दलित समाजातील लँड या प्रश्नावर बोलतो म्हटली. म्हटलं का, तर ती म्हटली माझ्या घरी आमच्याकडे कितीतरी एकर जमीन आहे, आम्हाला कधी जमिनीचा त्रास झाला नाही. तर म्हटलं कशावर बोलू, मग तिचे जे विषय होते तिचे होते म्हणजे सर्व्हिस डिलेवरी, रिझर्वेशनवर बोल, बामणांनी केलेल्या तुम्हाला ज्या काही हालापेस्ट आहे त्याच्यावर बोल, त्याच्यानंतर बामण तुम्हाला रेस्पेक्ट देत नाही याच्यावर बोल. मी म्हटलं बाई हे तुझे अनुभव आहे, याचा अर्थ असा नाही की बाकी दलितांचे अनुभव नाहीत, ते अनुभव आहेत, पण तुझी परिस्थिती जी आहे ती मध्यम वर्गाची आहे, तुझ्याकडे जमीन आहे, तिसरी पिढी तू शिकायलीस, चांगल्या कॉलेजमध्ये आलीस आणि त्याच्यामुळं तुझ्या बाबतीत जे काही विषय तुला वाटतात ते तुला गरिबांशी जोडण्यासाठी लागलेले नाही, तुझा जे लढा आहे तो एकदम अर्बन जुडलेला आहे, म्हणजे एकदम शहरात आलेल्या लोकांचा आहे.
आजही 77% दलित समाज गावात राहतो. तुमच्या माझ्यासारखे थोडे बहुत शहरात येतात आणि तुटपुंच्या पैशातून त्याच्यात आपलं फुगिरी दाखवत फिरतात. पण तुमची अवकाश शहरामध्ये काय तुम्हाला माहीत आहे? आजही तुम्हाला कुपऱ्यात ठेवून लावून ठेवलेला आहे. तुमचा बहुतांश समाज आजही गावात आहे आणि आजही ॲग्रीकल्चर शेतीच्या व्यवसायामध्ये तो जुडलेला आहे, किंवा शेतीच्या व्यवसाय म्हणण्यापेक्षा शेतीच्या वर गुलामी करण्यात तो त्याच्या स्वतःचा उदरनिर्वाह करत आहे. तर मग मला हे जो अनुभव आला तो लक्षात आलं की बाबा आपल्यातला जो शिकलेला वर्ग आहे, 2-3 पिढ्यानं जो शिकलेला आहे, तो वर्गाच्या ज्या गरजा आहेत त्या तुमच्या गावातल्या गरीब शेतमजुराच्या ज्याच्याकडे जमिनी नाहीत अशा व्यक्तीच्या वेतना तुमच्या नाही आहेत. का नाही आहेत? कारण तुम्ही तुम्हाला तुमच्या लेकराबाळांना लागणाऱ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्ही झटत आहात, पण तुमच्या दलित समाजाच्या जो मेजॉरिटी समाज आहे त्याच्यासाठी तुमचा जो कन्सर्न आहे तो खूप कमी आहे. म्हणून आपल्याकडे आजही जमिनीच्या हक्कांची लढाई लढणारा मेन स्ट्रीम पक्ष नाही आहे. आपले लोक आजही काय करतात की बाबासाहेबांच्या पुतळ्याचं विटंबन केलं किंवा बाबासाहेबांच्या फेसबुकच्या पोस्टवर काय टाकलं किंवा कोणं काय ते. आता कसं आहे, तुम्हाला या नशेमध्ये ठेवण्यासाठी, रिॲक्शनरी नशा म्हणतो मी याला, ठेवण्यासाठी ह्यांच्याकडे एक नसून हजारो कारणं आहेत. ते उद्या बाबासाहेबांची फोटो करतील, त्याचं वाकडे तिकडे करतील, मग आपली पूर्णी एनर्जी त्या व्यक्तीला रिपोर्ट करण्यात जाईल, त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये जाईल किंवा हे करण्यात जाईल की बाबा बाबासाहेबांना काय केलं. पण जे महत्त्वाचे विषय आहेत जमिनीचे, शिक्षणाचे, स्वास्थ्याचे, याच्यावर तुम्हाला बोलू देत नाहीत. म्हणून तुमच्या ज्या प्रोटेस्ट होतात ते प्रोटेस्ट बहुतेक वेळा खूप वेळा रिॲक्शनमुळे होतात. जसं भीमा कोरेगावला काय झालं की मग आपण रस्त्यावर उतरतो, फलाने ठिकाणी काय झालं की मग रस्त्यावर उतरतो. रस्त्यावर उतरलंच पाहिजे, पण मग ही ब्राह्मणवादी व्यवस्था तुम्हाला तेच करण्याच्या मागं तुम्हाला लावलेली आहे. तुम्हाला दुसरा विचार करण्यासाठी तुम्हाला स्थान दिलेलं नाही आहे. का? कारण रोज एवढ्या ॲट्रॉसिटी होतात, एवढ्या तुमच्या माया बहिणींवर अत्याचार होतात की तुम्हाला ते सोचू, यू कॅनॉट टॉलरेट दॅट. आणि ह्याच्यामुळं काय होतं की हे महत्त्वाचे जे विषय आहेत, जिथं ब्राह्मण बनिया सवर्ण समाजाचे लोक टाईट आहेत व स्वतःच्या पिढ्यानं पिढ्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर ठेवलेली आहे आणि आपल्याला त्याच्यापासून वंचित ठेवलेलं आहे, त्या विषयापासून आपल्याला दूर नेतात. आणि जे महत्त्वाचे विषय मी आता जर सांगितलं, आपल्याला मूलभूत हक्काचा विषय आहे. आता तुम्हालाच सांगा, जेलमध्ये गेल्या किंवा तुम्हाला काय टाकलं, तुम्हाला तुमची बेल आणायला कागदपत्र नाहीत आपल्याकडं. आमच्या इकडं भरपूर लोकांची परिस्थिती तशी आहे, जेलमध्ये गेलं की 7-12 नाही त्यांच्याकडं, कारण जमीनीच नाही. तुम्हाला तुमच्यावर थोडा बहुत कोणी अत्याचार केला, गॅरंटीसाठी तुमच्याकडं स्वतःचं एक कागदपत्र नाही तुमच्याकडं, तर एवढी भयानक आणि इतर वाईट परिस्थिती आपल्यावर आली आहे. दुसरं आहे तुमचं शिक्षण. अहो, प्रायव्हेटायझेशन एवढं झालेलं आहे, तुमच्याकडे तुमच्या लेकराला शिक्षणाला पाठवण्यासाठी राब राब राबता, जीवन तुमचं घालवता, पण तुम्हाला हे कधीच वाटत नाही की बाबा हे शिक्षण जे आहे संविधानानं मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि शिक्षण माझ्या लेकीला नगरपालिकेच्या शाळेत आणि त्या पाटलाच्या किंवा त्या बामण्याच्या पोरेला इंग्रजी कॉन्व्हेंट शाळेत, हे फरक का? आपण भारतीय नाही का? आपल्याला सर्वांना समान अधिकार नाही का? तुम्हाला सांगतो, कॅनडा असेल, फ्रान्स असेल, UK असेल, अमेरिका असेल, इथे शिक्षण तुम्ही ज्या याच्यात जाता सर्वांना समान शिक्षण आहे. म्हणजे गरीब समाजातील पोरगा असेल किंवा मग कोण्या याच्या कलेक्टरचं पोरगा असेल, ते एकाच शाळेत जातात आणि ते एकच शिक्षण घेतात. त्यांना एकच प्रकारचा लंच भेटला जातो, त्यांना एकाच प्रकारची त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. आता तुम्ही काय करता? लेकरं पैदा करता. लेकरं पैदा केल्यानंतर तुमच्याकडं पैसे नाही. का पैसे नाही? कारण तुमच्याकडं तुमची जी लागणारा जो तुम्हाला जो पगार आहे, 20-25 हजाराची पगार आहे, खूप खूप वेळा 40-50 हजाराची पगार आहे, त्याच्यामध्ये काय काय करता? स्वतःचं पाहता, घर चालवता, लेकराचं शिक्षण पाहता, आणि त्याच्यानंतर पोरगी असेल तर पोरीच्या लग्नासाठी, पोरगा असेल तर पोराच्या लग्नासाठी पैसे आहेत, पैशासाठी तुम्ही त्याचे पैसे बाजूला ठेवता आणि विचार करता, दिवस रात्र करता की बाबा कुठली बिमारी होऊ नये. आपल्या इकडं कामावर नोकरीवर गेलेल्या व्यक्तीच्या दोन चिंता आहेत. दोन, एक आहे की बाबा पोराचं किंवा पोरीचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, याच्यासाठी मग ते रात्र झोपत नाही, 17 जागी हेलपांटे मारतात की बाबा लेकराचं कुठंतरी भरं झालं पाहिजे. दुसरी गोष्ट कशी आहे की बाबा कुठं काय बिमारी होऊ नये, काय झाली तर जिंदगीभरची कमाई इथं जाते आणि याच्यातून वाचल्या तर मग कुठं घर बनवण्याच्या मागं लागता आणि छोटं मोठं घर लोन घेऊन घर बनवता. आता ही परिस्थिती आहे. एवढी बिकट अवस्था तुमची का झाली? कारण तुम्ही काय केलं की तुमचा अनुभव हे फक्त तुम्ही तुमच्यापुरता ठेवलेला आहे.
तुमचा अनुभव तुमच्यापुरता नाही, तुमचा अनुभव संबंध तुमच्या जातीतील लोकांपुरता आहे. हां, त्याच्याकडे नोकरी नाही, तुमच्याकडे नोकरी आहे, पण तुमचे अनुभव सारखेच आहेत. त्यालाही बिचाऱ्याला आपल्या पोरीच्या पुरातन शिक्षणाचं चिंता आहे, त्यालाही बिचाऱ्याला आपल्या पोरापोरीच्या लग्नाची चिंता आहे आणि शिक्षण स्वास्थ्याची शिक्षण, त्यालाही घर पाहिजे. पण तुम्ही काय केल्या, तुम्ही एका वर्गामध्ये अडकून गेल्या आणि तुम्हाला वाटलं की बाबा त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे आणि म्हणून तुम्ही थकल्या आणि जो थकलेला गरीब आहे त्यालाही थकवल्या आणि याच्यामुळं तुमच्यात जो मेळ होऊ शकला तो झाला नाही. शिक्षण हे फुकट राहिलं पाहिजे आणि सर्वांना सारखं, कलेक्टर असो, डॉक्टर असो, MLA असो किंवा मंत्री असो, त्याचे पोरं त्या शाळेत गेलं पाहिजे जिथं तुमचा नाली साफ करणारा असो, चपरासी असो किंवा बँकेत जाणारा व्यक्ती असो, सगळ्यांना समान. मग तो गणेश नगरचा असो, आंबेडकर नगरचा असो, JBM नगरचा असो की बाफण्याचा असो, ह्या सगळ्या व्यक्तींच्या लोकांना एकाच प्रकारचं समान शिक्षण भेटलं पाहिजे, याच्यामध्ये कुठेही भेद नाही. दुसरं असं झालं की तुमच्यामध्ये ज्या अडचणी आहेत, आता स्वास्थ्य ही सरकारची जबाबदारी आहे. का जबाबदारी आहे? कारण तुम्ही सरकारचे नागरिक आहात, तुम्ही टॅक्स भरता, तुमचे पैसे जे टॅक्स जे भरता ते टॅक्स तुम्हाला सर्व्हिस डिलिव्हरी म्हणून घेतात. तुम्ही जेव्हा टॅक्स नेक्स्ट टाईम भरता, तुम्ही बघा कुठकुठ प्रकारचे तुमच्याकडून त्यांनी कर वसूल केलेला आहे. तुम्ही जो कर देता सरकारला, सरकारची सरकार सर्व्हिस डिलिव्हरी आहे, दुकानासारखी आहे सरकार. तुम्ही जाऊन तिथं पैसे देता, मला हॉटेलमध्ये तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्हाला डिलिव्हरी करून देतात. पण इथं काय करते सरकार, सरकार प्रायव्हेटाईज करून टाकली, म्हणजे सरकारी दवाखान्यात गेल्या, आता खेड्यागावातून आता भरपूर आता आमच्या काकाच काम करतात सरकारी दवाखान्यात आणि खूप तुमच्यातलेच खूप लोक, आपलेच लोक सरकारी दवाखान्यात जातात. दुसरे कोण जातात, बंजारा असेल किंवा बाकी समाजाचे गरीब लोक खेड्यागावातून येतात. नांदेड मोठं शहर आहे म्हणून येतात. तिथली परिस्थिती एवढी वाईट आहे की सकाळी लाईनमध्ये थांबलं तर दुपारपर्यंत त्या बिचाऱ्या व्यक्तीला किंवा बाईला सिरियस असेल तर तिला एंट्री भेटते. आणि त्या बिचाऱ्यांना काय, त्या बिचाऱ्यांचं पोट दुखायले किंवा काहीच इमर्जन्सी आहे त्याच्यामुळे एवढ्या दूर ते बिचारे आलेले आहेत, खिशात पैसा नाही, शेतमजूर आहेत, आज कामाला गेले नाहीत, खिशात दमडी नाही, काय करतील? मग ते 5,000 रुपये पाटलाला कोणाला तरी 5-50 रुपये मागून बिचारे आपल्या शहरात येतात दवाखान्यात जाण्यासाठी दिवसभर थांबतात, पोटाला चिमटा घेतात, भाकर नाही, काही नाही, काही नाही, दुसऱ्याकडे पाहतात आणि कधी कधी कोणाला तरी भीक मागतात. नांदेडमध्ये तरी ते गुरुद्वाऱ्यावाले लंगरनं देत असतात, खूप ठिकाणी ती व्यवस्था नाही. आणि अशा परिस्थितीत मग ती बिचारी थांबती, मग दवाखान्यात जाती, डॉक्टर म्हणते नाही नाही खूप सिरियस आहे, हा माजुरी डॉक्टर 7-8 वर्ष जाऊन पैसे देऊन लावून लावलेला डॉक्टर आहे, याला काय, याला सामाजिक जबाबदारी नाही आहे, याला याचे पैसे वसूल करायचे. मग येणं काय करते, येणं म्हणते तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिसला या, म्हणते मी या त्याच्या इथे एवढे पैसे लागतात. आता ते पैसे ऐकूनच वाटते की जाऊ दे बाबा, बिमारी झाली वाढली, कॅन्सर वाढला कशाला होगा, तेवढे पैसे नाही, कुठं 10,000 रुपये द्यावं. 10,000 रुपये गरीब माणसानं जिंदगीत कधी एकदाच पाहिलेले नसतात. याच्यामुळं काय होतं की ह्या बिकट अवस्थेतून आपण याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो, पण तिथं आपण कधीच प्रश्न विचारला नाही की हे भाडखावचे प्रायव्हेट हॉस्पिटलवाले काय. स्वास्थ्य हे सर्वांचं समान आहे. मी भारताचा नागरिक आहे, तुम्ही भारताचे नागरिक आहात. मग त्या एका भारताच्या नागरिकाला अपोलो हॉस्पिटल आणि या दुसऱ्या भारताच्या नागरिकाला सरकारी दवाखाना, आणि सरकारी दवाखान्यात गेल्यानं ते गॅरंटी आहे त्याला एक नाही दुसऱ्या 2 बिमाऱ्या होऊन बाहेर पडायचे. आणखी त्याचे डॉक्टर त्याची चौकशी करत नाही की याला नेमकं काय झालेलं आहे, कारण सरकारी दवाखान्यामध्ये सरकारनं इंटेन्शनली ह्या प्रायव्हेट ज्या लॉबी आहेत, प्रायव्हेट दवाखाने कोणाचे आहेत तुम्ही सर्वे बघा, आणि प्रायव्हेट दवाखान्याच्या कंपन्या, आता रुबी हॉस्पिटल आहे तिकडं पुण्याला, हे 5-star हॉस्पिटल आहे. इथं माझ्या वडिलांना मला घेऊन जायचं होतं, तर डॉक्टर म्हणला बा तुमच्याकडे एवढे पैसे नसतील तर मी तुमची मदत करू शकत नाही, तुम्ही सिद्धिविनायक ट्रस्टला जा, हाजी अली ट्रस्टला जा, फलाना बिसाना ट्रस्टला जा, तिथून तुम्ही पैसे गोळा करा आणि या. म्हणजे तुम्हाला तुमच्या ह्याच्यात भिकारी बनवलं जातं. सरकारची जबाबदारी तुम्हाला स्वास्थ्य देणं होय, स्वास्थ्य हेच तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. आता शिक्षणाचं आणि स्वास्थ्याची जबाबदारी एका ठिकाणी ठेवली की बाबा CMला जर बिमारी झाली आणि CMचा ड्रायव्हरला बिमारी झाली किंवा CMच्या घरी साप भांडे घासणाऱ्याची पोरीला किंवा बाईला त्या बिमारी झाली, त्यांची व्यवस्था एकाच हॉस्पिटलमध्ये झाली पाहिजे. ही परिस्थिती तुम्हाला नॉर्डिक कंट्रीमध्ये दिसते, डेन्मार्क असेल, नॉर्वे असेल, इवन युनायटेड किंगडममध्ये नॅशनल हेल्थ सर्व्हिस नावाची जी स्कीम आहे तिथं तुम्हाला याच्यात भेदभाव नाही, जी क्वालिटी व्यवस्था आहे ती क्वालिटी देता येते. आता तुम्ही म्हणणार की बाबा एवढे आपल्याकडे पैसे नाहीत का, पैसे ऑलरेडी आहेत, आपण प्रायव्हेट कॉर्पोरेट लोकांचे लोन माफ करतो. हे तुम्हाला आपल्या कसं आहे, जोपर्यंत आपल्याला आपल्याला काय केलेलं आहे, आपलं जसं सांगितलेलं आहे, आपल्याला एका इमोशनल नशेमध्ये अडकवलेलं आहे,
म्हणजे जसं सांगितलं की बाबासाहेबांची एक पोस्ट किंवा कुठं विटंबना झाली किंवा कुठं रे त्याच्यात आपण कारण आपण आपलं जे आहे जगण्या मरण्याचा विषय आहे पण आपल्यातले काही जे सत्सक विवेक बुद्धीवाले लोक आहेत त्यांनी याही गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आपल्या टॅक्समधून सरकार हे जे लोन घेतलेले भाडखावचे आहेत हे सगळे ब्राह्मण बनिया लोक आहेत याच्यात हे सगळे मोदी आहे आणि ज्यानंतर तुम्ही लिस्ट बघा डिफॉल्टरची स्टेट बँक ऑफ इंडिया दरवर्षी एवढ्या लोकांची हे लोन माफ करत असते आणि शेतकऱ्याचे लोन मात्र आलं की शेतकरी बिचारा स्वतःची फाशी घेऊन टाकतो तेवढंच कशाला आपल्याच घरातले लोक बघा लोक कर्जाने पैसा घेतात बँक पैसा देत नाही म्हणून व्याजाने पैसा घेणारे दलाल जे आपल्या गल्लीमध्ये येत असतात त्यांच्याकडून व्याजाने पैसे घेतात ते व्याजाने पैसे देणे होतात म्हणून आत्महत्या करतात आमच्या गल्लीत आंबेडकर नगरमध्ये दोघा तिघांची आत्महत्या याच्यामुळे झालेली आहे त्याची उदाहरणं त्यांची नावं मी आता सांगू शकत नाही घेत नाही कारण त्यांचा प्रायव्हसीचा मामला आहे पण आंबेडकर नगरमधल्या लोकांना माहीत आहे तीन लोक तरी यात मागच्या 15 वर्षामध्ये ज्यांनी व्याजाचे पैसे घेऊन स्वतःचा जीव गेले आहेत आता ह्यांचा जीव आणि यांचा जीव कुठं 10,000-20,000 यांना घेऊन जीव गेलेला आहे आणि इकडं 70,000-70,000 करोड रुपयांचा एकटा व्यक्ती ह्या कंपनीचा हा लुबाडतो आहे तर हे जे फरक आहे जर तेच आता यावेळेस मी वाचलं होतं की 22,000 कोटी रुपये लोकांनी डिफॉल्ट केलेले आहेत आता ती रक्कम कदाचित मागच्या किंवा मागच्या वर्षाची असेल किंवा वर्षाची असेल दरवर्षी असंच होत असते अहो जर तेवढे जर शिक्षणाला आणि आणि हॉस्पिटलला लावले तर तुमच्या आमच्याला चिंता करायची आवश्यकता नाही तुमचं घर हे सुखद राहील आपला तुमच्या घरात पोरगी आहे तर तुम्हाला वाटत नाही बाबा सरकारी आहे सरकारी एकदम चांगली व्यवस्था आहे सरकारचं सगळ्यात चांगलं हॉस्पिटल आहे सगळ्यात सरकारचं चांगलं शिक्षण आहे त्याच्यामुळे मला चिंता नाही मी दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देतो कोणत्या परिवारामध्ये जास्त लक्ष देतो पण आपल्या इथं काय झालेलं आहे की परिवारामध्ये आपण लक्ष कमी देतो आणि उद्याची भाकर किंवा त्या पोरीचं शिक्षण 10वी-12वीनंतर कसं होईल याच्याच मागं आपली चिंता जास्त राहते आणि म्हणून पारिवारिक ज्या आपल्या सुखसुविधा आहेत त्याच्याकडे एक 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 लग्न झालेला किंवा लग्न झालेली बाई किंवा घर घर संसाराची बाई हे त्याच्यामध्ये तेवढं कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही परदेशामध्ये तुम्ही पहा लीजर लीजर म्हणजे निवांतपणा म्हणजे थोडा तुम्हाला रिलॅक्स टाईम याच्यावर भरपूर भर दिलेला आहे भारतामध्ये लीजर नाही भारतामध्ये तुम्हाला राब राब राबावं लागतं आणि तुम्ही मेंटल प्रेशरमध्ये जाता हे मानसिक रूपरित्या तुम्हाला खूप प्रेशर असतं तुम्हाला हमेशा या गोष्टींची चिंता करावी लागते की बाबा मग आता पुढचं काय होईल आता हे झालं शिक्षण हॉस्पिटल मग त्यानंतर तुम्हाला सांगितलं जमीन जमीन याच्यासाठी महत्त्वाच्या आहेत कारण तुम्हाला ते जमिनी अधिकार देते त्याच्यानंतरच्या गोष्टी झाल्या की जोपर्यंत तुम्ही तुमचे साधन संपत्ती बनवणार नाही आता ह्या गोष्टीवर तुमचं लक्ष असलं पाहिजे तुमच्या आंबेडकरवादी समाजाने बौद्ध समाजांच्या गरजा ह्या गरजा आहेत कारण ह्या गोष्टींसाठी महात्मा फुल्यांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत लोकांनी झटलेलं आहे आणि त्या गोष्टीवर जर आपण लक्ष देत नसेल आणि नुसतं 14 एप्रिलला धुंदीत राहून ऐश करत असेल तर ते मला वाटतं तिथं कुठंतरी आपण चुकलेलो आहोत आणि म्हणून हे जे दलाल पैदा होतात आपल्या समाजात हे दलाल अशाच प्रकारचे येतात आता कसं आहे खूप वेळा जेव्हा तुम्ही या गोष्टीची या महत्त्वाच्या आपल्या विषयाची ही आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत मला वाटत नाही तर की बाबा आपल्यातले जे लोक आहेत ते ह्या गोष्टीला म्हणतील की बाबा तू म्हणायलास मला वाटते आपले बहुतेक लोक ऐकणारे हे आहेत ते म्हणतील की नाही तू बरोबर म्हणायलास आणि ही खरी गोष्ट आहे मग या विषयावर लढतात का नाही का नाही जर तुम्ही या विषयांच्या गोष्टी काढल्या तर तुम्हाला काय म्हणतात अरे हे कम्युनिस्ट आहे अरे हे नक्सलाईट आहे अरे हे माओवादी आहे आणि हे फलाने बिस्ताने काय करतात आता आपलेच लोक आपल्याच गरजाच्या गोष्टी सांगणारा त्याला कम्युनिस्ट म्हणून टाकतात का म्हणतात कारण हे जे दलाल आहेत आपल्यातले जे वर्गातून तयार झालेले आहेत यांना आवडत नाही या गोष्टीबद्दल बोलावं का नाही कारण यांना स्वतःच आहे आता तुम्हाला एक उदाहरण देतो मुंबईला एक ढाले नावाचा माणूस आहे तर राजे ढाले नाही दुनियाभरचे ढाले आहे तर आता मी एक लेक्चर द्यायला गेलो तो आला लेक्चर संपल्यानंतर साहेब म्हणला असा असा व्हेरी गुड मग तो आला सोबत मग आम्ही बोलायला लागलो ऐकलं मग म्हणलं साहेब माझंही पोरगा आहे म्हणला परदेशात म्हणलं कुठं आहे त्याने एक ठिकाण सांगितलं मग अरे वावा म्हटलं तिथं आपले काही सहकारी आहेत म्हणलं त्याला चवळीमध्ये तुम्ही तयार करा म्हटलं मी त्याला मदत करतो काय लागेल ते नाही साहेब म्हणलं तुम्ही फक्त त्याची काळजी घ्या म्हणला मग बाकी काय त्यानं कशाला म्हणलं आपण करायला ना म्हणला इथं आपण इथं करायला त्याला त्याची नोकरी करू द्या म्हणलं उगा चांगला आहे मग मी म्हणलं
मी काय बेरोजगार आहो काय अमेरिकेत? त्याला नोकरी आहे, तुझ्या लेकराला नोकरी आहे आणि त्याला वेळ आहे, तर चवळीमध्ये थोडा बहुत तुझा वेळ दे. तर तेरे म्हणाला त्याला नोकरी आहे, जणू काय मी बेरोजगार फिरायलो जगभरामध्ये. याचा अर्थ काय होतं की ह्याचा जो विषय आहे, ह्याचा जो विषय आहे तो एकदम व्यापक झालेला नाही. याची जी याचा जो चिंता आहे की बाबा याची ज्या गरजा आहेत त्या गरीब लोकांच्या गरजा आहेत पुरत्या राहिलेल्या नाही. आणि म्हणून गरीब लोक दलित गरीब लोकांची जेव्हा आपण चिंता करतो गरीब दलितांची, म्हणजे काय करतात 1,000 रुपये देतात खिशातून काढून, 10,000 देतात आणि वर्षभर येऊ नको म्हणतात, आम्हाला काय बोलू नको. म्हणजे हे काय करतात, जसं जसं तुमच्यावर अत्याचार करणारा जो मापदंड वापरतो हेच तुमच्यावर वापरतात. आता मला काय झालं, काल माझा मित्र दिलीप मंडलचा फोन आला, त्यांना म्हणला सूरज तुम्ही आपल्या आंतरुनिक गोष्टीला तुम्ही जास्त बोलू नका, म्हणला क्रिटिसाईज करू नका, कारण याचं वेगवेगळ्या प्रकारचे कारणं असतात. तर म्हटलं बिलकुल, म्हटलं मी आंतरुनिक गोष्टीच्या बद्दल कोणावर टीका करत नाही आहे, मी एक जी स्वाभाविक गोष्ट आहे त्याच्यावर प्रकाश टाकतो, कारण जोपर्यंत ह्यांना ठीक करता येणार नाही तोपर्यंत मग हे काय करतील, वारंवार आपल्या मागे येऊन आपल्यालाच टोचन देण्याचा प्रयत्न करतील. आता काय होतं, मला वर्ग या गोष्टीची या किंवा या गोष्टीवर बोलायला काल मार्क्सची आवश्यकता नाही आहे. मला वर्ग या गोष्टीवर बोलण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची देखील आवश्यकता नाही. मला वर्ग या विषयावर बोलायला महात्मा फुल्यांची देखील आवश्यकता नाही. मला वर्ग या बोलायला माझ्या मायेचं फाटलेलं पदर, बापाची फाटलेली लुंगी, छतावरून पडणारा पाऊस आणि दुसऱ्या दिवशी खायला नसलेलं जे रिकामट प्लेट आहे त्याच्यातून मला कळणार हा विषय. याच्यासाठी काय कुठं मी जाऊन काय नवीन काय संशोधन केलं नाही किंवा काय नाही, आर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं आपण बयान करतो. आणि पण ह्या लोकांना काय आहे की अरे ही गोष्ट फलाण्या बिस्तऱ्यानं सांगितली नाही, अरे ही तर गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांची नव्हती, अरे ही तर गौतम बुद्धांची नव्हती, म्हणून या लोकांनी काय केलं, सेकंड हँड थर्ड हँड इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आणली, चुकीची माहिती आणली, आणि चुकीची माहिती आणल्यामुळं आपले जे विषय झाले ते सर्व्हिस डिलिव्हरीवर झाले, महत्त्वाचे मूलभूत संविधानिक विषय झाले नाही. आपण म्हणतो संविधान असा संविधान तसा, संविधान की जय, संविधानाने अधिकार दिले, आपण ते संविधानाने जर तुम्हाला अधिकार दिले तर ॲट्रॉसिटी का व्हायला, संविधानाने जर तुम्हाला अधिकार दिले तर तुम्ही आज गरीब का, संविधानाने जर तुम्हाला अधिकार दिले तर तुमच्या आजही मायलेकी 15 वर्षाची पोरगी शेतात मध्य प्रदेशमध्ये डबा घेऊन जाऊ लागली शेतात काम करणाऱ्याला, आपल्या भावाला आणि मायबापाला रस्त्यात थांबून त्या हरामखोरांनी रेप केला तिचा आणि तिला मारून टाकलं. संविधान आहे ना, तर जोपर्यंत तुम्ही आता कसं झाले, संविधानाची आपण गोडवा करतो व संविधानाला आपण आपल्या हृदयावर ठेवतो, पण संविधानातले जे अधिकार आहेत त्याच्या ते मागण्यासाठी आपण काय रस्त्यावर उतरत नाही. आपले अधिकार कुठं उपरलेले आहेत, ॲट्रॉसिटीवर रिझर्वेशनवर एवढेच आहेत का? आपले अधिकार प्रायव्हेटायझेशन संपवलं पाहिजे. संविधानामध्ये एक आर्टिकल 31 बाबासाहेबांनी विरोध केला होता प्रायव्हेट प्रॉपर्टी नुकसान आहे म्हणले, प्रायव्हेट प्रॉपर्टीमुळं या गोष्टींचं सगळं आपल्यावर आरोप होईल. बाबासाहेबांचं स्टेट अँड मायनॉरिटीज हे संविधानाच्या पूर्व लिहिलेलं बाबासाहेबांचं व्यक्तिगत संविधान आहे. ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या मार्फत बाबासाहेबांनी स्टेट अँड मायनॉरिटीज हा जो प्रोटो कॉन्स्टिट्यूशन लिहिलेला होता त्याची घाबरूनच या लोकांनी हे घेतलेलं आहे. नेहरूच्या आणि गांधींनी म्हटलं की बाबा एवढा बाबासाहेबांचा एवढा लोकांपू गरिबांसाठी हा जो आहे याला आंदरून घ्या, आणि बाबासाहेबांना घाबरून गेले होते. पण बाबासाहेबांनी कधी या गोष्टीवर मागं ओढले नाही. बाबासाहेबांनी आर्थिक अधिकारांसोबतच या गोष्टींबद्दल बोललेलं आहे, पण आपल्याकडे काय झालं, राजकीय अधिकारावर आपण जास्त बोलतो, पण आर्थिक अधिकारावर आपल्याकडे मला एकही मेनस्ट्रीमवर असलेले जे आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते तेवढं बोलताना दिसत नाहीत. मला माहीत आहे ते त्यांच्यामध्ये ती चिंता आहे, पण ते तेवढ्या रुबामानं मला तरी आजपर्यंत दिसले नाही आहे. का माहीत आहे का? कारण तुम्हाला सांगितलं की तुम्हाला सामाजिक न्याय आहे, तुमच्यासाठी असलेल्या डिपार्टमेंटचं नाव काय आहे, सामाजिक न्याय विभाग. मी म्हणलं याला सामाजिक आणि आर्थिक न्याय विभाग करा, कारण का फक्त सामाजिक न्याय घेऊन आम्हाला समाजाच्या पुरतं ठेवता, आर्थिक धोरणं तुम्ही ठरवता,
पैसा रटावून तुम्ही कमवता, तुमची लेकरं फॉरेनला पाठवता, तुमची सगळी व्यवस्था करता, आम्हाला तुटपुंजा स्कॉलरशिपवर ठेवता, तुमचे बंगल्यावर बंगले बांधता, शेतावर शेतं घेता, बिल्डरवर बिल्डर तुमचे घरं करता, तुमचे आमाप तुमचा संपत्ती जमवता, आणि त्याच्यानंतर मग म्हणता तुम्ही सामाजिक न्यायासाठी लढणारे. म्हणलं नाही, आम्ही सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी लढणार आहोत, कारण संविधान आम्हाला सामाजिक आणि आर्थिक न्यायाची गोष्टी सांगतो. आणि आमच्या पूर्वजांनी या गोष्टीवर दिवस रात्र काम केलेलं आहे. बाबासाहेबांची लेबर पार्टी असो की बाबासाहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा त्यांचा जो प्रायमरी दस्तावेज होता तो असो की ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचा त्यांच्या याचा निवडणुकीचा जाहीरनामा असो, त्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी खूप जवळून पाहायला मिळतात. आता काय, बाबासाहेबांकडे मराठवाड्यातून ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन, आता खूप लोकांना हे माहीत नाही शेड्यूल कास्ट फेडरेशनला मराठीत काय म्हणायचे, शेड्यूल कास्ट हे इंग्रजी शब्द आहे, शेड्यूल कास्टला मराठीत दलित म्हणायचे, अखिल भारतीय दलित फेडरेशन, दलित फेडरेशन छोटं दफ, दलित फेडरेशनचे कार्यकर्ते घ्यायला गेले. हे जे आहेत ना आपल्या इकडं माजून चूर गेलेला एक समाज, आम्ही दलित नाही, आम्ही फलाणं नाही, आम्ही फिस्तानं नाही, आणि म्हणून एका प्रकारचं हुबरीतुबरी करतात, यांना हे माहीत नाही की बाबासाहेबांच्या पक्षाला दलित फेडरेशन म्हणण्यात येत होतं आणि दलित फेडरेशनच्या नावाने निवडणूक लढण्यात होती, कारण दलित हा मराठी शब्द आहे. आणि हे स्वतःला आम्ही बौद्ध झालो, आमच्या ढिऱ्या वाढल्या, आम्ही पांढरे लुगडं पांढऱ्या साड्या चमचम घालतो, पांढऱ्या ब्लाउज घालतो, मेकअप करतो, हे सगळे थोतांड भूमिका असलेले लोक आहेत, यांनी गरीब लोकांच्या भूमिका मांडू दिल्या नाही. आम्ही दलित नाही, अरे तू नाहीस, पण तो समाज आजही दलित आहे, तो समाज आजही गरीब आहे, तो आजही समाज भूकमरीनं मरत आहे, तो आजही समाज शहरात जाऊन स्थलांतर होऊन भीक मागतो, तो आजही समाज शिक्षणापासून वंचित आहे. तुमच्या आजही समाजात 3% जास्त युनिव्हर्सिटीवाले नाही आहेत, तर 3% तुम्ही काय शटोपटणार आहात? तुम्ही येऊन आम्हाला सांगता आम्ही दलित नाही, तुमच्या समाजाच्या व्यवथा तर तुम्ही तुमच्या समाजापर्यंत पोचत नाही, आणि त्यांच्या व्यथा जर तुमच्या तुम्ही स्वीकारत नाही तर तुम्ही समाजाचे दलाला, तुम्हाला समाजाचं प्रतिनिधित्व समाजाच्या बद्दल बोलायचा तुम्हाला अधिकार नाही, कारण तुमचे विषय हे वर्गीकरणाचे विषय आहेत, तुमचे विषय हे फक्त तुमच्या कॉलनी, तुमच्या क्लब, तुमच्या विहारापुरते तुम्ही मर्यादित ठेवलेले आहेत. आजही गरीब नांदेडमधून समजा मुंबईला जातो किंवा बरोबर मोठ्या शहरात जातो, तिथं आजही त्या गरीबाला घरात येऊ देत नाहीत, बाहेरच्या बाहेर बोलतात, बोलवलं तर घरातली छोटा कोपरा देतात. हा यांचा दलित प्रेम आहे, स्वतःला बुद्धिस्ट म्हणून घेतात, स्वतःला फलान विस्तान म्हणून घेतात, आणि बुद्धाचं ब माहीत नाही. जय भीम नम बुद्ध आहे, काला नम बुद्ध आहे, कारण विष्णू गेला आणि बुद्ध आला, दुसरं तुमच्यामध्ये काही फरक नाही. म्हणून बाबासाहेबांचा त्यांचा जो महत्त्वाचा ग्रंथ आहे, जो आखरी ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला होता, त्यांना ते रिव्हिजिट करायचा होता. त्या रिव्हिजिटमध्ये बाबासाहेबांना हे विचारायचं होतं की बुद्ध आणि त्यांचा धम्म काय, भंते काय मंदिरात बसू विहारात बसून काय बुद्धम शरणम गच्छामि भंते होते काय बाबासाहेबांना अपेक्षित? बाबासाहेबांना अपेक्षित होतं बाबासाहेबांचा भंते हा सामाजिक कार्यकर्ता असेल. बौद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक तुम्ही परत परत वाचा, तुम्हाला लक्षात येईल सामाजिक डॉक्ट्रीन आहे, सामाजिक लढा आहे, तो आपल्यासाठी एक मॅनिफेस्टो आहे. पण आपले काय झाले, आपले माजोरी लोकांनी काय केलेले आहे, आपल्या माजोरी लोकांनी बुद्ध म्हणून डोळे लावलेत, उद्धम शरणम गच्छामि म्हणलेत, आणि मग ते त्रिपिटकाचं वाचन केलेत, वर्षवासाला की उपवास धरलेत. अरे तुमच्यात आणि हिंदूमध्ये काय फरक आहे? मग बाबासाहेबांचा बौद्ध हा हिने या महायान नव्हता, थेरवाडा बुद्धिझम नव्हता, बाबासाहेबांचा बुद्ध हा नवयान बुद्ध होता. नवयान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं, कारण बाबासाहेबांना माहीत होतं बौद्ध धम्माला जर पुढं नेणारं कोणतं व्यक्तिमत्व असेल, कोणता समाज असेल, तर तो भारतातील दलित समाज आहे. पण या दलित समाजाला जर मी हिंदू धर्माप्रमाणे जर सांगितलं की असं बौद्ध व्हा, तर मग हा समाज याच बौद्धाला गारीत नेऊन टाकेल. आणि आत्ताची परिस्थिती तीच आहे, गारीत नेऊन टाकतात. प्रत्येक गावामध्ये तुमच्या इथं बुद्धविहार असलाच पाहिजे, पण तो बौद्ध जो विहार आहे तो बुद्धाच्या मूर्तीसाठी नसून तो तुमच्या सामाजिक सांस्कृतिक व राजकीय चळवळीचं केंद्रस्थान राहिलं पाहिजे. संत सैनिक दलाचे संघटन प्रत्येक विहारातून तयार झाले पाहिजे, पॉलिटिकल ट्रेनिंग स्कूल तिथून झाली पाहिजे. आमच्याकडं आमचा बुद्ध कुलूप लावला आहे, अरे तिथेही मूर्तीच आहे आणि इथेही मूर्ती आहे, तुमच्यात काय फरक आहे? बौद्ध तुम्हाला कळाले का? आणि बौद्ध मला कळाले नाही, म्हणून मी स्वतःला कधीच म्हणत नाही. लोक म्हणतात अरे बुवा तू बुद्धिझममध्ये भरोसा करतो काय? मी म्हणतो कर ना. मग ते म्हणतात असं कसं?
म्हणतो बुवा मी बुद्धिझम याच्याशी भरोसा करत नाही, कारण बुद्धाचा इझम जेव्हा झालेला आहे तिथं तुमच्यामध्ये इगो आलेली आहे, तिथं तुमच्यामध्ये ईर्ष्या आलेली आहे, तिथं तुमच्यामध्ये स्वतःचं माझं मोठेपणा कसं दाखवू याच्यावर झालेलं आहे. बुद्धांचा इझम जो झालेला आहे त्याच्यामुळे अडचण झालेली आहे. म्हणून बाबासाहेबने म्हणलं नाही द बुद्धा इझम अँड इज धम्मा इझम. बाबासाहेबने काय म्हणले द बुद्धा अँड हिज धम्मा, बुद्ध आणि त्यांचा धम्म. त्यांचा धम्म बाबासाहेबांनी बौद्धांचा धम्म बाबासाहेबांनी आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही मला वाटतं अत्यंत महत्त्वाची भूमिका आपल्यापुढे असली पाहिजे. म्हणून आपले जे विहार आहेत, आओ तुम्ही सांगा बामणांनी मंदिरं पैसे जमवण्यासाठी केले आणि ते मंदिरं ते पैसे घेऊन आपल्यावर अत्याचार करण्यासाठी वापरलेले. प्रत्येक मंदिरामध्ये जो देणगी येते जे फंड येते ते काय तुमच्या भल्यासाठी वापरतात काय? तुमच्यावर कसा तुमच्यावर विरोध कसा करता येईल, तुमच्यावर कसा आक्रमण करता येईल याच्यावर हे तुमच्यासाठी हे डिवोट केलेलं आहे. आणि यांचे मंदिरं यांचे पक्ष निवडून आणतात, यांचे मंदिरं इंटरनॅशनल कनेक्शन आहे. म्हणून स्वतःला उगा फुगीरपणातून जाऊन मी बुद्धिस्ट आहे, मी आंबेडकरवादी आहे, मी फलाना नाही बिस्तान नाही, जोपर्यंत तुम्ही समाजाच्या सर्वात गरीब लोकांपर्यंतचे त्यांचे अनुभव तुमचे अनुभव स्वीकारणार नाही, तुम्ही तुमच्या मुवमेंटचा खात्मा त्या दिवशी करत राहाल. आणि वेळोवेळी मी हे असे भाडखावचे रोज इंटरनेटवर पाहतो, रोज इंटरनेटवर करतात हे करतात की बाबा तुमच्यामध्ये काय परिस्थिती आहे. आता तुम्हाला सांगतो ह्यांचं म्हणणं काय असते की फलाण्या फलाण्या शहरातून व्यक्ती आला आपल्याकडे, आपण कसं मोठेपणानं पाहतो, नाही बाबा मुंबईतून आला, नाही बाबा या जागेतून आला, नाही बाबा या विचारातून आला, नाही बाबा याच्यातून आला. आता कोविड झालं, कोविड झालं की नाही, या कोविडमध्ये मुसलमान म्हणायला वो उसको उस तरह से इलाज करो, पारधी ख्रिश्चन म्हणायला उस तरह से उस करो, हिंदू म्हणायला एवढ्या दिवसांनी हे करा, मग आमचे बौद्ध म्हणाले अरे मग तुम्ही काय करा रतन सुत्ताचं पठण करा. अरे लाजा वाटल्या पाहिजे तर तुम्हाला रतन सुत्ताचं पठण करून तुम जणू काय कोविड दूर जाणार आहे, डोळे बंद करून करा. ह्या हरामखोरांनी रिच्युअलिझम एवढा आणलेला आहे का? रिच्युअलिझम का आणलेला आहे? रिच्युअल म्हणजे पारंपरिक, आता त्याला मराठी शब्द माहीत नाही रिच्युअलला काय म्हणतात, पण रिच्युअल म्हणजे ज्याचा आपण पूजापाठमध्ये लागतो. गरीब लोकाला धर्माची आवश्यकता नाही, गरीब लोकांच्या मानसिक उन्नतीसाठी जेव्हा तो लागेल, पण उपाशी पोटा राजा, उपाशी पोटामध्ये तो काय करेल जोपर्यंत आपण त्याच्या मटेरियल गोष्टी त्याला जोपर्यंत पुरवणार नाही. मग ह्यांच्या ज्याच्या मटेरियल गोष्टी आहेत, मग मुंबई पुण्याचे लोक आपल्या फलाने ॲक्सेंटमध्ये बोलतात, नाकातून आवाज काढून बोलतात आणि स्वतःची आयडेंटिटी लपवतात, स्वतःची आयडेंटिटी लपवतात, स्वतःच्या लेकरांना आंबेडकर मुवमेंटचा अ सांगितला नाही आणि बौद्ध तत्वाचा ब सांगितला नाही. का सांगितला नाही? कारण यांना स्वतःलाच माहीत नाही अ ब क काय. आणि याच्यामुळं या भाडकावच्यांनी काय केलेलं आहे, यांनी आपल्या पोरापोरींना आडनाव एकतर बदललेत आणि बदललेत कॉन्व्हेंट शाळेमध्ये टाकलेत आणि तिथं जाऊन सांगितलेत की बाबा आम्ही या समाजाची नाही. मग घरामध्ये गेल्या की यांच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो दिसला, यांच्या घरामध्ये गेल्या की बुद्धांचा यांचा काय दिसला. मात्र सोशल मीडियावर येऊन किंवा आमच्या गरीब समाजातून आमच्या वस्त्यामध्ये येऊन मस्त तानात सांगतात की बौद्धानं असं केलं बौद्धानं तसं केलं, पण तुझे पोरं तुझे पोरी कुठे चवळीत ते मला दाखव. आणि तुझे पोरं तुझे पोरी चवळीत नसेल तर आम्हाला येऊन घेण्याच्या गोष्टी सांगू नको. आम्ही गरीब आहोत, गरिबीच्या परिस्थितीतून आम्ही जगत आहोत आणि आमचे उत्तर आम्ही स्वतः शोधून काढू. तुझ्याकडे डिग्री आहे, तू अधिकारी झालास, फलाने सनादी झालास, त्याच्यामुळे तुला काय परमिशन नाही आम्हाला येऊन ज्ञान झाटण्याची. का नाही झाटण्याची? कारण तुझा जो अनुभव आहे तू दूर ठेवत आहेस, तू आमच्या अनुभवाचा फायदा स्वतःसाठी करून घेत आहेस. आणि म्हणून याच्यावर जेव्हा अत्याचार झाला की रडत रडत येते आणि रडत रडत सांगते की बाबा मी दलित असल्यामुळं झालं. अबे एवढ्या वर्ष स्वतःची आयडेंटिटी लपवून ठेवलास, लोकांना चुकून आलास, आर घरी तुझ्या घरी मटण बनणार रात्री, कारण त्या गणेशनगर किंवा बांबड्याच्या सोसायटीत जाऊन राहिलास, तिथं जाऊन तुला ढोराचं मटण खाता येणार. आता म्हणतोस आम्ही बुद्धिस्ट आम्ही मटण खात नाही, आम्ही बुद्धिस्ट आम्ही हे खात नाही. अरे तुझे पूर्वज ढोराच्या चरबीवर जगलेले. जेव्हा ढोर मारायचा महार मातंगाला चमाराला बोलवायचे, अरे या ढोर मेलेला आहे, मेलेल्या जनावरावर तुम्ही टिकलेले आहे आणि तुम्हाला त्याची लाज. तुमच्या पूर्वजांनी जी तुम्हाला ताकद दिली, तुमच्यामध्ये जो लढण्याचा जो क्षमता दिली, ही याच मासातून आलेली आहे. आणि आता एकदम स्टँडर्ड होतात. यांना वाटतं जणू काही यांच्याकडे दुनियाचे ज्ञान आलेलं आहे आणि दुनियाचं ज्ञान असल्यामुळं यांनी एकदम वेगळ्या विषयामध्ये आपलं दूर केलेलं आहे. म्हणून ह्या लोकांबद्दल आपल्याला मला वाटतं
रोष व्यक्त करत असताना देखील आपण यांना दारेवर धरलं पाहिजे, कारण तुमच्यामध्ये तुमच्या समाजात येऊन तुमच्यामध्ये येऊन तुमचं ज्ञान ह्या गोष्टीवर जर सांगत नसेल तर तुमचा सनदी अधिकारी व तुमच्यातला इन्फ्लुएन्शियल व्यक्ती, तुमचा नेता जर तुम्हाला जमिनीच्या हक्कासाठी लढवायला नको करत म्हणत असेल तर तुम्हाला तो शिक्षण हे सर्वांसाठी मोफत व सारखं असलं पाहिजे त्यासाठी लढवण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करत नसेल, स्वास्थ्य या बेसिक गोष्टीसाठी जर तुम्हाला लढवण्यासाठी प्रयत्न करत नसेल तर मग तो व्यक्ती स्वतःच्या लेकराच्या भल्यासाठी तुमच्या चळवळीचा फायदा करून घेत आहे, तुमच्या एनर्जीचा फायदा करून घेत आहे, आणि अशी आपल्याला बहुतेक उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीनं दिसतात. आता लोक म्हणतात, आणि हे भरपूर गैरसमज आहे, लोक म्हणतात की बाबा बाबासाहेबांना बुद्ध धर्म सगळ्यात पहिलं दिला बुद्धांच्या नंतर. चुकीची गोष्ट आहे. इथं तर म्हणून म्हणतो आपल्याला आपला ऐतिहासिक संदर्भ वाढवावा लागेल, आपल्याला दिमागातून लिबरल व्हावं लागेल. भारतातील बौद्ध आंबेडकरवादी समाज हा मला वाटतो कधी कधी कन्झर्वेटिव्ह आहे. कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय, या चौकटीच्या बाहेर काय बोललास की तुला फाईटच मारतो, या चौकटी काय बोललात की मग तुझ्यात जाऊन तुझ्यामध्ये मारामारी करतो. बाबासाहेब हे बौद्ध भारत दलित समाजाला बौद्ध आणून देणारे पहिले व्यक्ती नाही आहेत. तामिळनाडूचे पंडित अयोती थास 19व्या शतकातले हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी स्वतःचं तमिळन नावाचं एक त्यांचं पत्रक होतं आणि त्यांची आपण 175वी जयंती आपण साजरी करत आहोत. त्या 175व्या जयंतीमध्ये पंडित अयोती तासनी बुद्ध धर्माचा एक उगम व आपलं त्यांच्यासोबतचं संबंध हे केलेलं आहे. म्हणून म्हणतो तुम्ही तुमच्या चौकटीच्या बाहेर निघा आणि बाबासाहेबांचा लढा हा जर त्या चाळीपुरती विलेपार्लेच्या चाळीपुरती राहिला असता तर बाबासाहेब झाले नसते. बाबासाहेबांनी जगाचा अभ्यास केला, जगाच्या चळवळींचा अभ्यास केला, जगाच्या ज्या सामाजिक घडामोडी आहेत त्याचा अभ्यास केला, जगाचे विचारवंत वाचले, जगाचे वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक घडामोडीं आर्थिक पॉलिसीवर त्यांनी धोरणांवर केंद्र लक्ष करून आपल्या पुढे एक मुवमेंट दिलेली आहे. आणि ती मुवमेंट तुम्ही पुढे ठेवण्याच्याऐवजी तुम्ही काय करता, तुम्ही बाबासाहेबांनी जे सांगितलं त्याच्यावर कमी लक्ष देता, बाबासाहेबांचं फॅशनेबल ज्या दुसऱ्या थर्ड हँड नॉलेज जी तुम्हाला मिळालेली आहे ती नॉलेज तुम्ही तुमच्यापर्यंत आणता. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं 1942 का 43 साली ऑल इंडिया ट्रेड युनियन यांची एक 10 दिवसाचे शिबिर भरलं होतं दिल्लीमध्ये. बाबासाहेब तुम्हाला माहीत असेल श्रम मंत्री होते. ते श्रम मंत्री असताना बाबासाहेबांना दिल्लीमध्ये बोलवण्यात आलं होतं. तेव्हा बाबासाहेबांना त्या श्रम आता तुम्हाला सांगतो लेबर क्लास कोणता आहे, रोजंदारी फॅक्टरीत काम करणारे कोण आहेत, आपल्याच आबादीतले लोक आहेत, आहे की नाही, आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर गौतम बुद्ध नगर मधलेच लोक आहेत, फॅक्टरीमध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करणारे, रोजंदारीवर टॅक्सी चालवणारे कोणते लोक आहेत, और तुमचेच लोक आहेत ना. बाबासाहेबांना या गोष्टीची जाणीव होती. पण मग काय होतं, सवर्ण समाज काय करतो, सवर्ण समाज तुमच्यासोबत डायरेक्ट अफिलिएट करत नाही, तुमच्या जातीशी करत नाही, कारण तो सवर्ण आहे. तो सवर्ण असल्यामुळे त्याला दलितांच्या विषयाबद्दल किंवा त्यांच्या इमोशनबद्दल त्याला माहीत नाही. म्हणून तो व्यक्ती काय करत असतो, तो तुम्हाला वर्गाच्या दृष्टिकोनातून लढवण्याचा प्रयत्न करतो. पण बाबासाहेब पण शातीर आहेत, बाबासाहेब काय चंगू मंगू नाही आहेत, बाबासाहेब एकदम स्मार्ट आहेत. बाबासाहेबांना त्यांना नसनसतून जाणलेला आहे. म्हणून बाबासाहेबही लेबर पॉलिटिक्स एका प्रोग्रेसिव्ह दृष्टिकोनातून करतात, कारण बाबासाहेबांना माहीत आहे कामगार हा प्राथमिक दलित किंवा आदिवासी किंवा मागासलेल्या जातीतला व्यक्ती आहे, याची अडचण आर्थिक याच्यासोबत सामाजिक अडचण आहे. आणि त्याच्यामुळं बाबासाहेबांना वेळोवेळी त्यांच्या मुंबईच्या ज्या काही युनियन्स मध्ये जेव्हा जातीवादाच्या गोष्टी व्हायच्या तेव्हा बाबासाहेबांनी कमिशनरला फडकावलं होतं की म्हटलं होतं तुम्ही इथे तुमच्या बामणी नाटकं करू नका, नाहीतर मग बाबासाहेबांनी एक त्यांचा जो संप होता तो बाबासाहेबांनी देखील वापस घेण्याचा त्यांना वॉर्न केलं होतं. तर बाबासाहेबांची जे ऑल इंडिया ट्रेड युनियनची जी सभा झाली होती त्या सभेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं की 4 पुस्तकं वाचले पाहिजे तुम्ही, आता तुमच्याकडे पेन असेल तर लिहून घ्या 4 पुस्तकं. बाबासाहेबांनी त्यांचा संदर्भ दिलेला आहे सगळ्यात पहिलं, म्हणजे त्याचं म्हण बाबासाहेबांचं म्हणणं होतं की बाबा जो कष्टकरी वर्ग आहे जो रोज मेहनत करतो आणि मेहनत केल्यानंतर घाम गाळल्यानंतर त्या घामाचा जो पैसा येतो त्याच्यातून तो रोजाचं पोस्ट भरतो, तसा कष्टकरी ज्याला उद्या नोकरी भेटेल की नाही याची गॅरंटी नाही, तशा कष्टकरी या व्यक्तीला बाबासाहेबांनी म्हणजे त्यांना अनुमोदून म्हणजे आपल्याला अनुमोदून बाबासाहेबांनी म्हणले की हे 4 पुस्तकं वाचली पाहिजे. पहिला जीन जॅक रुसो हा फ्रेंच विचारवंत आहे, त्यानं पहिलं पुस्तक लिहिलं होतं द सोशल कॉन्ट्रॅक्ट, सामाजिक म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा थिसिस असा होता की म्हणजे 18व्या शतकातलं पुस्तक आहे, त्या काळामध्ये असं व्हायचं की
एक मला प्रश्न मी जसं सांगितल्याप्रमाणे मी तुमचे प्रश्न नंतर घेतो, आधी याच्यावर आपण थोडं बोलूया. हां, तर मी जसं सांगत होतो बाबासाहेबांनी म्हणले जीन जॅक रुसोचा द सोशल कॉन्ट्रॅक्ट याच्यासाठी वाचा, कारण त्या पूर्वीच्या काळात राजा हा राजा सर्व ठरवायचा. पण त्याच्यानंतर ह्यानं म्हटलं जीन जॅक रुसोने की बाबा आपल्यात एक करार असला पाहिजे, सामाजिक करार. आणि आज आपलं जे देश चालतं सामाजिक करारावर चालतं. आपण जेव्हा सरकारचे डॉक्युमेंट घेतो, सरकारची ऑडिट घेतो, आधार घेतो किंवा काय घेतो, आपण सरकारसोबत केलेला एक करार आहे. प्रोफेशनली तो करार असतो आणि त्या करारानुसार सरकार आपल्याकडून कर वसूल करतं, आपल्याकडून सर्व्हिसेस घेतं व इन रिटर्न आपल्याला मग ते वेगवेगळ्या सर्व्हिसेसनुसार रस्ते बांधणं किंवा हॉस्पिटल बनवणं किंवा शाळा बनवणं किंवा गार्डन बनवणं किंवा तुमच्या एंटरटेनमेंटसाठी सामाजिक किंवा सांस्कृतिक केंद्र बनवणं ह्या गोष्टी असतात. पण हे सरकार करत नाही, कारण सरकार बामणांनी तयार केलेली सरकार आहे. बामणांच्या एका नागाच्या जसा फणा असतो त्याच्यावर तयार केली आहे, तुम्हाला डसण्यासाठी ही तयार आहे. तर सामाजिक कॉन्ट्रॅक्ट बाबासाहेब म्हणलं जीन जॅक रुसो वाचा. दुसरं बाबासाहेब म्हणले कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्सचं कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वाचा, कारण कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये ज्या कम्युनिझमच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आता कम्युनिझम आपल्याकडे काय झालं याचे वेगवेगळे प्रमाण आहेत. मी कम्युनिस्ट नाही, पण कम्युनिझमचे जे तत्व आहेत ते किती आकर्षक आहेत बघा. त्यांचं म्हणणं आहे की बाबा ज्याच्या ॲबिलिटी आणि गरजेनुसार त्याला त्याचं तेवढं त्याचे पैसे देण्यात येईल. आता तुम्ही मेहनत करा, प्रायव्हेट प्रॉपर्टी राहणार नाही. आज आपल्याकडं प्रायव्हेट प्रॉपर्टीमुळे किती भानगडी आहेत, प्रायव्हेट सगळ्या प्रायव्हेटायझेशनमुळं तुमचे दवाखाने आहेत, तुमचे जसं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जागी प्रायव्हेटायझेशन आहे. आणि प्रायव्हेटायझेशनमुळं घरातही भांडणं, थोडी बहुत एखादी एकर दोन एकर दहा एकर जमीन असेल तर त्या प्रायव्हेटायझेशनच्यामुळं काय झालेलं आहे की घराघरामध्ये भावाभावामध्ये फाईट, मायला सोडतात, बापाला सोडतात, या प्रायव्हेटायझेशनची सगळी कमाल आहे. त्याच्यानंतर कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये बहुतेक आणि कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये कम्युनिझम मार्क्सने पहिला सांगितला नव्हता. आणखीन याची 18व्या शतकात आणि 19व्या शतकातला याच्यामागे याचा पूर्वी उगम आहे. बिबोफ नावाचा एक फ्रेंच विचारवंत होता. त्याच्यानंतर त्याच काळामध्ये हेनरी सेंट सिमॉन नावाचा आणखीन एक विचारवंत होता. त्यांनी या विचारांना याच्या पूर्व मांडलं होतं. कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्सले ते काल त्यांचा जो कम्युनिस्ट पार्टीचा जो त्यांचा नेता होता त्याच्यावर इन्स्पायर होऊन त्याचं नाव होतं कार्ल शॅपर. त्यानं म्हणलं की बाबा तुम्ही आमच्यासाठी कम्युनिस्ट मॅनिफेस्टो लिहा. त्यांनी हा मॅनिफेस्टो लिहिला. ते गरीब लोकांसाठी होता की बाबा जिथं लोकांचं अन्याय होणार नाही. आणि त्यांचं म्हणणं होतं की त्यांचं प्राथमिक दृष्टिकोन होता आर्थिक, त्यांचा प्राथमिक दृष्टिकोन होता आपण गरीब आणि गरीबाच्या याच्यातून आपण पाहिलं पाहिजे. तिसरं पुस्तक बाबासाहेब सांगतात पोप लिओ 13 यांनी पुस्तक लिहिलं होतं एनसायक्लिकल कंडिशन्स ऑन द लेबर, म्हणजे लेबरांच्या परिस्थितीमधली असलेली जी अडचण आहे ते एका पोपने लिहिलं होतं. पोपने गरीब लोकांच्या 13व्या पोपने एक पुस्तक लिहिलं होतं ज्या कामगारांच्या याच्यावर आधारित होतं. आणि चौथं पुस्तक बाबासाहेबांनी म्हणले होते बाबासाहेबांचे आणि हे चार पुस्तक बाबासाहेबचं तुम्ही पहा त्यांच्या विचारात त्यांच्या आचरणात व त्यांच्या पॉलिटिक्समध्ये दिसतात. चौथं पुस्तक होतं जॉन स्टुअर्ट मिलचं लिबर्टी काय असते, स्वतंत्रता म्हणजे इंडिव्हिज्युअल लिबर्टी जी असते त्याचं महत्त्व किती सोसायटीमध्ये आहे. कारण बाबासाहेब हे डिक्टेटर नव्हते, म्हणून बाबासाहेबांनी कम्युनिस्ट विचारधारेला ठुकरवलं की बाबा मी या गोष्टीमध्ये भरोसा करत नाही, मी लिबर्टीमध्ये करतो. लिबर्टी म्हणजे व्यक्तीचं व्यक्तिगत स्वातंत्र्य, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे याचे दुष्परिणाम आपल्याला दिसायला मिळतात. तर म्हणून हे लिबर्टीच्याही बाबासाहेबांनी म्हणून फ्रेंच आणि नंतर बाबासाहेबांनी त्याला क्वालिफाय केलं. फ्रेंच जी मेन राज्यक्रांती झाली होती 18व्या शतकातली, त्याचं मेन होतं की लिबर्टी इक्वॅलिटी फ्रॅटर्निटी समता स्वतंत्र बंधुभाव याच्यावर आधारित होतं. मग बाबासाहेबांनी त्यांना म्हटलं की मी हे बुद्धांच्या तत्वाधारून घेतलो आणि लिबर्टी म्हणजे इथं बाबासाहेबांनी फ्रेंचच्या याच्यातून ही वेगळी लिबर्टी मांडली की बाबा जिथं लिबर्टी लोकांमध्ये स्वतंत्रता ही अशा प्रकारे देते की दुसऱ्यावर इक्वॅलिटी म्हणजे काय की बाबा दुसऱ्यावर जास्त दुसऱ्याकडे जास्त याचा माज असला नाही पाहिजे किंवा याच्याकडे जास्त याचं पैसे असले नाही पाहिजे. इक्वॅलिटी म्हणजे दुसऱ्याचे प्रिव्हिलेजेस पण खतम करणं होय. आता काय झालेलं आहे, आता लास्टचे दोन मुद्दे तुमच्या पुढे मांडतो. दोन मुद्दे असे आहेत की आपल्याकडे आज एक नवीन एक वर्ग तयार झालेला आहे. ते असं आहे की आपल्याकडे आपण चौकशी कमी गॉसिप जास्त करतो, इन्व्हेस्टिगेशन कमी करतो कुठल्याही गोष्टीचं. आता एखाद्याने कोणावर आरोप केला की बाबा तो फलाना बिस्ताना असा आहे, आता मला आवडलं नाही तर मी आरोप करतो, मी हे पाहत नाही की बाबा तुम्ही याच समाजाचा आहे
हां त्यांना तिकडे गेला हां त्यांना त्या ब्राह्मणवादी पक्षाकडे गेला असेल त्यांना कम्युनिस्टाकडे गेला असेल त्यांना बाळासाहेब आंबेडकरांकडे गेला असेल त्यांना मायावतीकडे गेला असेल किंवा त्यांना शेजारच्या कॉलनीच्या बुद्ध मंडळात गेला असेल ते मला आवडलं नाही म्हणून मी त्याची बोंब 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 17 जागी त्याची बदनामी करत फिरतो ती बोंबलं बोंबलत बोंबलत फिरतो आणि ही जी नेगेटिव्हिटी तयार करतो त्याच्यामागे एक डिस्कोर्स तयार करतो आणि त्या व्यक्तीचं नॉलेज जे आहे त्या व्यक्तीचे विचार आहेत ते तुमच्यापर्यंत नेण्याच्या पहिलं त्या व्यक्तीबद्दल जसं कुजबुजल्याप्रमाणे ज्या चुगल्या असतात त्या चुगल्या बाहेर येतात तर आपला समाज जणू काय चुगलेखोरांचा समाज झाला काय कधी कधी वाटायला लागतं कारण विचार कमी चुगल्या जास्त त्यानं असं केलं आहे त्यानं तसं केलं आहे त्यानं या प्रकारात केलं आहे त्यानं त्या प्रकारात केलं आहे अशा प्रकारे याच्यावर आपण एकदम क्वचित दिमागात आपण वावरायला लागतो मी याच्यासाठी उदाहरण देतो कारण उद्या कोणी म्हणेल की ते फलानं विस्तानं त्या पक्षासोबत आहे ते फलानं विस्तानं त्या माझं म्हणणं आहे आपल्या समाजाचे लोक कुठल्याही पक्षात राहू राहू दे ना काय वाईट आहे मी म्हणतो भारतातील दलित समाज हा प्रत्येक पक्षात असला पाहिजे याच्याबद्दल काहीच वाईट नाही का वाईट नाही अहो कारण तेही तुमच्या पक्षात येऊन बसले आणि मला माहीत आहे की जे जे उत्तर आहे ज्यातून बाबासाहेबांचा जो बाबासाहेबांना अपेक्षित असलेला जो मार्ग आहे तो मार्ग खूप लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ आहे पण याचा अर्थ असा नाही की ते कमी आंबेडकरवादी ते सोयीनुसार आंबेडकरवादी झालेले आहे पण आपल्यामध्ये काय झालेलं आहे की एक विचार एकनिष्ठ विचार झालेला आहे लोक म्हणतात आता हे बघा हे घाणेरड्या तोंडाचे लोक आता माझ्या तोंडात असे शब्द आले पण मला आता वापरू म्हणणे कारण प्रेक्षक आपले वेगळे विचारांचे आहेत पण हे जे हलकट लोक आहेत हे काय म्हणतात वेळोवेळी आणि म्हणून म्हटलं मध्यम वर्गाचा गांडूपणा हा इथे दिसतो काही झालं की सूरज ते आपल्यामध्ये युनिटी नाही यार तंबाखू चोळत पान खात सिगरेट फुकत दारूचा पॅक मारत म्हणतात बोट्या बोट्या चोरत म्हणतात तहारी खात म्हणतात काय म्हणतात की आपल्यामध्ये युनिटी नाही मग काय करायचं अडचण तूही नाही अडचण म्हणतात आपल्या नेत्यांची आहे कांचीराम साहेबांनी म्हणलं होतं की समाज नेता तयार करतो नेता समाज कधीच तयार करत नाही तर तो तसा आहे कारण तू त्या समाज त्या नेत्याला बनवलेला आहे तुम्ही त्या नेत्याला सपोर्ट केला नाही तो नेता असा आहे तो नेता फलाना बिस्ता नाही त्याच्यावर अतिशय नेगेटिव्ह रूपाने त्याचं तुम्ही वाचांतर केलेलं असल्यामुळं काय झालेलं आहे की आपण म्हणतो आपल्यामध्ये एकता नाही हे तुम्ही वेळोवेळी वेळोवेळी ऐकता आणि याच्यामुळं आपण करत आहोत काम करत नाही ढुंगण तिथंच ठेवून ठेवता तुमच्या पाय तुमच्या तुमच्या पायाला नेट लागू देत नाही तुमची चरबी कमी होऊ लागत नाही काम करत नाही मात्र आरोप प्रत्यारोप आणि घरात बसून दुनियाचं ज्ञान यायला सांगतात आणि जेव्हा तुमच्यावर येतं तेव्हा तुम्ही मग शेपटी टाकून तुम्ही लपता आर तुमच्याच गलीमध्ये 17 ग्रुप आहेत ना तुम्ही युनिटीची गोष्ट करायला तुमच्या फेसबुकवरच 1760 ग्रुप आहे तुमचे व्हॉट्सॲपच 1760 ग्रुप आहे हां तुमच्या त्या हळदी कुंकवाच्या ग्रुपपासून ते व्हॉट्सॲप ग्रुपपासून ते शाळेच्या ग्रुपपासून की वेगवेगळ्या ग्रुप असे हजारो ग्रुप आहेत तिथं युनिटी तुम्ही स्वतः दाखवत नाही तुम्ही नेत्याला काय म्हणून तुम्ही दोषी देता जोपर्यंत तुम्ही तुमची मॉरॅलिटी सिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे सांगण्याचा किंवा बोलण्याचा मला तरी वाटत नाही अधिकार आहे हां क्रिटिसाईज केलं पाहिजे त्याच्याबद्दल मी बिलकुल सहमत आहे कारण क्रिटिसिझमनं आपण वाढतो पण ते क्रिटिसिझम हे पुढच्याची पर्सनॅलिटी तोडून टाकण्यासाठी नाही तर बनवण्यासाठी असली पाहिजे बघा तुम्ही म्हणून म्हणतो वी नीड अ कन्स्ट्रक्टिव्ह कम्युनिटी नॉट डिस्ट्रक्टिव्ह कम्युनिटी आपण काय झालेलं आहोत डिस्ट्रक्टिव्ह कम्युनिटीच्या दृष्टिकोनातून कुठेतरी पाहण्याचा प्रयत्न करतो कारण आपल्यामध्ये कधीप्रमाणे जेलसी निर्माण होते थोडं आपलं पोरगं शेजाऱ्याचं पोरगं पुढं जाऊ लागलं त्याला प्रोत्साहन देण्याच्याऐवजी त्याला मागामागं ओढता त्याला काय करायच्याऐवजी कुठं माहिती असली समाजाला चांगली माहिती आहे तरी सांगण्याच्याऐवजी आपल्या पुरतं ठेवता आता खूप पोरं आहे तुम्हाला सांगतो अमेरिकेमध्ये नांदेडचे आहेत परदेशात दुनियाभरचे आहेत त्यांचं मुवमेंटला योगदान बिलकुल नाही आणि नसलं पाहिजे काय हरकत नाही आता काय पण मग हेच लोकं काय करतात रिकाम टेकड्यावेळेस समाजात जे काम करणारे आमच्यासारखे लोक आहेत आम्हाला दुनियाच्या शिवाय देतात एक तर स्वतः काम करत नाही स्वतःचे एक एक दोन दोन लाख डॉलरची पगार यायला घरदारं चांगले आहेत मोठमोठे बंगले आहेत लेकरं बाळं सगळे नोकरीत आहेत यांचं सगळं सेट झाले लेकरं बिकरं सगळं फॅमिली एकदम टाईट आहे आणि मग जे मेहनत करायले त्या मेहनत करणाऱ्या व्यक्तीला माग ओढतात म्हणजे यांना यांना कुठल्या मापानं तप मोपाव आणि कुठल्या चापकानं मारा कारण जर बाबा तुयानं काय होत नसेल तर कोणाबद्दल वाईट बोलू नको लहानपणी आपल्याला मायबापाने सांगितलेलं आहे की कोणाबद्दल काय चांगलं होत असेल तर वाईट बोलू नका मग मायबापाला तुम्ही धोका काय देता
तुमचं जर योगदान मुवमेंटमध्ये होत नसेल तर ना होऊ होऊ नये. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे बाबा, तुझ्या तुझ्या अडचण वेगळ्या असतील, तुला बाकीच्या ज्या गोष्टी असतील आणि वगैरे वगैरे, आमची अडचण अशीच आहे ना. आम्ही आमचं जर नोकरीच्या मागं लागून हे सगळ्या केला, नोकरी म्हणा नोकरी करू नका, पण मुवमेंटप्रती गद्दारी करू नका ना. गद्दारी कशी करतात, पुढच्यावर घाणेरडे आरोप करायला लागतात, त्यांना तिथं सोबत बसला, त्यांना त्यालाच हे केला, त्यांना फलात केला, म्हणून जिथं डिस्ट्रक्शन तुम्ही तयार करता त्या डिस्ट्रक्शनमुळं कन्स्ट्रक्शन कुठंतरी आड यायला लागतं. शेवटचे जसं म्हटलं होतं दोन मुद्दे आहेत, त्या दोन मुद्द्यावर हात घालण्याच्या पहिले एक सांगतो की तुम्ही जेव्हा गरीब लोकांची गोष्ट सांगायला करता तेव्हा हे तुम्हाला मागवण्याचा प्रयत्न करतात. आणि गरीब याच्यासाठी म्हणतो कारण तुमचा जो व्यापक जो दृष्टिकोन झालेला आहे गरीबातून तयार झालेला आहे, तो गरीब तर तुम्हाला नको आहे. त्यांना कसा पाहिजे, त्यांना वाटते सूरज एंगडे हार्वर्ड आहे, एवढ्या मोठ्या पदव्या घेऊन आलेला आहे, चांगलं जेवढे जग फिरतो, मग मला बोलवतात. आणि त्यांना काय आहे, ते मला त्यांच्या घरात बोलवतात आणि त्यांच्या लेकराला मार्गदर्शन करतात. म्हणजे मी तुम्हाला दोन तीन ठिकाणचे अनुभव सांगू शकतो. मी काय जग आपलं आपलं राजकीय सामाजिक कामासोबत आपलं मेन फोकस एज्युकेशन, तर शैक्षणिक याच्यातून मी जेव्हाही नांदेडमध्ये किंवा कुठेही भारतामध्ये जात असतो कुठल्याही भाषेत, म्हणजे इंग्रजी हिंदी आणि मराठी मी ऑल देशात बोलतो, याच्यावर माझं एक सेमिनार असतोच असतो. कारण मला आपल्या यंग पिढीला घडवायचं आहे आणि मला जी इच्छा आहे की येणाऱ्या 10 वर्षामध्ये जर आपण 10,000 फॉरेन युनिव्हर्सिटीतून PhD असलेले आपले पुरोपुरी तयार करू शकलो तर येणारी पिढी एकदम मजबूत भिंतीसारखी होईल आणि कमिटेड राहील. सध्याला काय की ती पिढी आपल्याला तयार करण्याच्या आपण सध्या मार्गात आहोत, पण हे काय असतात अधिकाऱ्याचे पोरं, हे अधिकारी म्हणतात तुम्ही आले का, तुम्हाला गाडी पाठवतो, तुम्हाला घोडी पाठवतो, तुम्ही या आणि आमच्या पोरांना तुम्ही प्रायव्हेट तुम्ही हे करा. कोण लागून गेला असतो, हे बालखान जे आहेत, हे बालखान येऊन आम्हाला सांगतात अशाला असं तुम्ही मार्गदर्शन करू लागले, तू आहे पोरापोरीला त्याच पोरासोबत बसो जिथं मी बाकीच्या लोकांना मार्गदर्शन करतो. पण हे काय करतात, स्वतःचं हे करायला लागतात आणि यांना जर तुम्ही विरोध केला की मग तुमच्या बदनाम्या सुरू करतात, त्यांना फलानंच आहे, त्यांना बिस्तारच आहे. मी माझं उदाहरणच घेत नाही आहे, मी समाजाची अशी अनेक लोकांची उदाहरणं तुम्हाला सांगू शकतो जिथं ह्या लोकांनी समाजाची मुवमेंटला मदत करण्याच्याऐवजी मुवमेंटला मारलेला आहे आणि मुवमेंटला मारलंच नाही तर मुवमेंटला खतम करण्याच्या मागं लागलेला आहे. आणि म्हणून बौद्ध हा धर्म मिडल क्लास लोकांचा एक लपवणारा मार्ग आहे. खूप लोक काय करतात, कुठल्या जातीच्या आम्ही या जातीच्या आम्ही बौद्ध आहोत आणि त्याचे 60 सर्टिफिकेट बघितलं की महार मांग ढोर पारधी सगळं दिसते, पण त्याच्या व्यक्तिगत कामामध्ये काम करत असताना काय करतात, ते स्वतःच्या जाती लपवून ठेवतात. आणि हे तुमच्याच याच्यावर फोकस करण्याच्या मागं यांचं दिवसभर गेलेलं असते. मिडल क्लास लोकांचा जर हा आपण जोपर्यंत यांना आपण वट्टीवर आणलं नाही, यांचे विचार वट्टीवर आणले नाही, हे काय करतील, हे तुमच्या पोरांना स्वतःच्या मुवमेंटमध्ये इन्वॉल्व्ह करतील स्वतःच्या याच्यासाठी, पण त्यांचे मुलं जातील. आता मी तुम्हाला सांगतो, आमचे एक अधिकारी होते औरंगाबादचे, औरंगाबादचे साहेब मेहनतीवाले होते, मुवमेंटसाठी काम करायचे, त्यांचे पोरं त्यांनी दोन्ही फॉरेनला पाठवले होते, पण त्या साहेबांनी आम्हाला कधीच सांगितलं नाही की फॉरेनला अशा प्रकारचं जायचं असते अशी तयारी करा. त्या साहेबांनी आम्हाला रस्त्यावर कसं उतरून आंदोलन करायचे, कोणाविरुद्ध अर्ज करायचा किंवा कशा अर्ज ऑर्गनायझेशन करायचं याच्याबद्दल सांगितलं, पण त्या साहेबाला कधीच वाटलं नाही की तशा माझ्या लेकरांना मी घडवलो, माझ्या समाजातले 4-5 पोरांना जर अशी निवडून जर त्यांना मी मार्गदर्शन केलं बदी केलं आणि त्यांना परीक्षेला लागणारे पैसे मी दिले तर यांचंही भलं होईल. पण तो साहेब काय केला, आमच्या एनर्जीचा आमच्या डिव्होशनचा फायदा त्यांनी मुवमेंटसाठी करून घेतला, पण आम्हाला सांगितलं नाही की बाबा तूही तयार होय, तूही याच्यावर बसून कर. आणि म्हणून हे जे आलेले आहेत छातूर मातूर नातूर स्वतःला मोठेपणा घेऊन स्वतःची पाठ थापवणारे हे जे युजलेस जे लोक आहेत त्यांना एकच आहे की मला जी चळवळ आहे माझी इंडिव्हिज्युअल चळवळ, मला लायब्ररीच्या चौकटीत किंवा विद्यापीठाच्या मोठ्या क्लासरूममध्ये कळालं नाही आहे. मला आंबेडकरी चळवळ एक तर वारशात मिळाली, दुसरी आंबेडकर चळवळ आम्हाला वस्त्यात रस्त्यात गरिबीत आणि पोलिसांच्या दंडा लपवत अशा परिस्थितीतून आम्हाला मुवमेंट कळालेली आहे. आणि म्हणून आम्हाला ज्या मुवमेंटचा अनुभव आहे त्या मुवमेंटचा तुम्ही अनुभव स्वीकारला पाहिजे, नाही स्वीकारला पाहिजे असेल तर त्याला वेळ घ्या, वादविवाद करा, पण ह्यानं वेगळीच भाषा बोलायला आणि त्यानं वेगळीच भाषा बोलायले म्हणून आमचे तोंड बंद करण्याच्या तुम्ही मागे लागू नका. आणि हेच लोक काय केलेले आहेत, ट्विटरवर जा, फेसबुकवर जा, फलाण्या बिस्तानावर जा, स्वतःची नावं लपून आहेत, ॲनॉनिमस नाव, ट्रोल, स्वतः ट्रोल झालेले आहेत आणि तुम्हाला येण्याच्या गोष्टी झाडतात.
तू हे केला नाही, तू ते केला नाही, अबे तू स्वतःचं नाव लपूनस तू आम्हाला काय सांगालास? तुम्ही याचं नाव केलं नाही, तुम्ही त्याचं नाव केलं नाही. अरे आमच्यामध्ये हिम्मत आहे, आम्ही आमचं तोंड दाखवून करतो. मग हे तोच अनुभव झालेला आहे. जे लोक गावं सोडून शहरात गेले, आडनाव बदलून राहिलेत आणि जिंदगीभर याच्या अनॉनिमिटीमध्ये राहिलेत, खुश राहिलेत, आडनावं बदलू खुश. आम्हाला कुठं प्रिव्हिलेज होता? आडनावं बदलले आम्हाला नव्हतं. यंगडे म्हणून मी राहावं लागत होतं, माहीत आहे. फलाना जातीचा व्यक्ती आहे, दलित समाजाचा आहे, फलाना झालं त्याच्यावर अत्याचार. तुम्ही आडनावं बदलून राहिल्या, तुमच्या लेकरांचं पोट भरवल्या, सगळ्यांचं हे केल्या, आणि त्याच्यानंतर जो कष्टकरी पोरगा आहे, जो गावातून आलेला आहे, ज्याची अपेक्षा आहे की बाबा मी शिकलं पाहिजे, मी बाबासाहेबांसारखा झाला पाहिजे, मलाही मोठी नोकरी लागली पाहिजे, मी समाजात काय केलं पाहिजे, अशा गरीब कष्ट करू व्यक्तींना तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. कारण आपली चळवळ ही गरीब कष्टकऱ्यांची चळवळ आहे आणि आपल्या जबाबदारी जी आहे, आपण जे शिकलेला वर्ग आहे, जे बाबासाहेब म्हटले होते की पढे लिखे लोगों ने मुझे धोखा दिया, आगराच्या भाषणामध्ये म्हटलं होतं. त्याच्यानंतर कांशीरामांनी सिद्ध करून सांगितलं की पढे लिखे लोगों को मैं बेनिफिट ला सकता हूँ. आणि जी बाबासाहेबच्या चळवळीतून लोकं तयार झाली, ती लोकं ॲक्च्युली मिडल क्लास होती, ती नोकरीवाली होती, पण त्यांनी समाजासाठी एका मुवमेंटच्या मागं लागले. आताची मला मिडल क्लासची यंग पोरं तयार होतात, ते लीडरला दोष देण्याचा जास्त वेळ घालवतात, कुणा चळवळीमध्ये भाग घेत नाहीत, कुणा चळवळीमध्ये अधिवेशनात जात नाहीत, किंवा कुणा चळवळीला आर्थिक किंवा सामाजिक मतदान देत नाहीत. हे लोक काय करत असतात? हे लोक जिथं वेळ भेटला तिथं त्यांच्या युनिटीला कसं धोका होईल याच्यावरच दुनियाभरच्या माहिती सांगत असतात. आणि इकडं जे इमानदार आहेत, जे होतकुरू आहेत, जे मेहनत केलेले आहेत, ते करण्याच्याऐवजी हे लोक स्वतःचंच एक वर्चस्व लाभवण्यासाठी एक आपला डिस्कोर्स मांडतात. आणि म्हणून मला वाटतं हा जो भेदाचा जो वर्ग भेद आहे, हा भेदही आपल्याला दलित चळवळीतील महत्त्वाचा आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे, मला माहीत आहे, मी आंबेडकर नगरचा आहो, आंबेडकर नगरचा असल्यामुळं मला आमच्याच जातीचे लोक दुसऱ्या ज्या प्रभाकर नगर इकडे तिकडे राहायचे ते म्हणायचे, त्यांचेच मायबाप म्हणायचे, हे आंबेडकर नगरचा, याच्यासंग राहू नको, याच्यासंग जाऊ नको, याच्यासंग बोलू नको. आणि आमच्याच लोकांनी आम्हालाच जाती जात म्हणतात, पण वेळ आली की जातीला काय करत नाहीत, स्वतःचा फायदा करत फिरतात. मग अशा लोकांना काय अधिकार आहे? अशा लोकांना नैतिकता कुठून आली आहे? आम्हाला नैतिकता एकदमच समजून सांगत आहे तुम्ही. आता याच्या एवढ्या दिवस जे झालं त्या नैतिकतेचं कुठं वाट गेलं? म्हणून म्हणतो सलेक्टिव्ह मॉरॅलिटी करू नका. आम्हाला ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या विरोध लढायचा आहे, दलित ब्राह्मणवादी तुम्ही होऊ नका, कारण आपल्याकडे ती क्षमता नाही आहे. शरणकुमार निंबाळकरने दलित ब्राह्मणच लिहून टाकला, आपल्याला ते व्हायचं नाही आहे. आपल्याला समाजातील गरीब लोकांच्या अडचणींना समजून घ्यायचं, महिलांच्या अडीअडचणींना समजून घ्यायचं, तृतीय पंथांच्या अडचणींना समजून घ्यायचं. जोपर्यंत ह्या अडचणी आपल्या अडचणी होणार नाहीत, तोपर्यंत मला वाटत नाही दलित आंबेडकर बौद्ध चळवळ ही एक चळवळ म्हणून उभी राहील. आता तुमचे मी प्रश्न घेऊ शकतो. धन्यवाद. हां, असीम देऊसकरने धन्यवाद, तुम्ही तो रेफरन्स देऊन टाकला. आता तुम्हाला उदाहरण सांगतो. फॉर एक्झाम्पल, खूप लोक हे करतील की बाबा येणं जी माहिती द्याला आहे हां ठीक आहे. मी पितृसत्ताबद्दल बिलकुल राजेंद्र गोणारकर सरांनी विचारलेलं आहे, वेल्थ क्रिएशनसाठी का आहे. सुमेध जाधव, आता तुम्हाला मी उदाहरण देऊन सांगतो. आता नांदेडचं उदाहरण घ्या. नांदेडला संघटन म्हणजे गरीब वस्त्यातून तयार झालेलं संघटन आहे, युवा पॅंथर. आंबेडकर नगर जैविक नगरातून तयार झालेलं हे संघटन आहे. आता या संघटनाचं नेतृत्व राहुल करत असतो. राहुलवर केस झाली ती 2 वर्षापूर्वी भीमा कोरेगावच्या नंतर. राहुलवर केस झाली. आपला जो बुद्धिजीवी वर्ग आहे, जो राहुलला म्हणत असतो की बाबा सूरज तू अशा अशा प्रकारचा विचार, आपला राहुल तू अशा अशा आंदोलन काय नेता आहेस वगैरे आहे, राहुलवर झाला अत्याचार, राहुलवर झाला अत्याचार, राहुलवरच बडली केस. राहुलची बेल करायला एकही बौद्ध आंबेडकरवादी नेता आला नाही, किंवा डॉक्टर आला नाही, किंवा फलाना विस्ताना प्रोफेसर आला नाही, क्लासरूम अधिकारी आला नाही.
राहुल राबराब राबत होता, क्लासून आधी करायची बेल त्याला पाहिजे होती. स्वतःला आंबेडकर होती म्हणून फुगीरपणा करा नाही, हाडकवच्यांना काय गरज आपल्याला, आपल्याला असल्या लोकांची गरज नाही. म्हणून या लोकांनी उद्यापर्यंत जोपर्यंत मुवमेंटमध्ये येऊन आम्हाला सांगत नाहीत, जोपर्यंत तुम्ही स्वतःला त्याच्यात करत नाहीत, एक दिलीप चव्हाण सर, डॉक्टर सचिन सरोदे या दोघांनी मिळून मग एक आपले एक अधिकारी होते डॉक्टर, त्यांनी याची बेल करून घेतली 50,000. मग अशा बिकट परिस्थितीत तुम्ही आंदोलन चालवता. मात्र यांचे लेकर, मी आणखी एक उदाहरण देतो, मी इंग्लंडला असताना औरंगाबादचा जो हे होता डॉक्टर, जे काय म्हणतात सिव्हिल सर्जन, औरंगाबादच्या सिव्हिल सर्जनचं पोरग शिकायला होतं लंडनला. खूप चांगलं पोरग होतं बिचारं, खूप खूप मेहनतीनं, पण त्याला मुवमेंटचं की ना एक फायदे रूपानं तो मुवमेंटला पाहायचा. आपण मुवमेंटला समाज परिवर्तनासाठी पाहतो, ह्यानं मुवमेंटला फायद्यासाठी. आणि हे लोक तिथे भेटले, अमेरिकेत भेटले, म्हणजे यांचं काय की यांना याचं एन जी ओ कसं खोलता येईल, याला याचा फायदा कसं पूरक घेता येईल, याच्यासाठी याच्या जीवन परेशान झालेलं आहे. आणि अशा लोकांनी यांचे लेकरं पाठवले आणि हे आमच्यावर जेव्हा वेळ आली तेव्हा हे वेळही देत नाही, आणि वेळ दिला नाही तर आम्हाला चार गोष्टी सांगून जातात. म्हणून यांना ठणकावून सांगायचं, साहेब जर तुम्ही मुवमेंटमध्ये स्वतः स्वतःचा पाय टाकणार नाही, स्वतःची बौद्धिक क्षमता टाकणार नाही, स्वतःचं रक्त टाकणार नाही, स्वतःचा घाम टाकणार नाही, तोपर्यंत साहेब तुम्ही आमच्यावर टीका करू नका, आम्हाला ज्ञान देऊ नका, आम्हाला मोठेपणा सांगू नका. तुम्ही जसे तुमचे लेकरं घडवले किंवा घडवले नसतील, आमच्या समाजातील काही ज्ञान द्या. जर ते होत असेल, जर त्या गोष्टीवर करत असेल, मग तुम्ही मुवमेंटमध्ये येऊन तुमचा आम्ही सन्मान करू, तुमचा आदर करू. नुसतं तुला डिग्री आहे, तुला नोकरी आहे, कोणती फलानी आय ए एस आय पी एस आय आर एस महाराष्ट्र शासनाची यू पी बोर्डाची परीक्षा पास झालास आणि मोठा ताणून घ्यालास, हे चुकीचं आहे. यू हॅव टू बी पार्ट ऑफ द पुअर पर्सन्स कम्युनिटी. आणि म्हणून मी पण, मी हे जेव्हा म्हणतो आहे, मी काय लोकांसाठी म्हणत नाही, मी स्वतःलाही, मी स्वतःलाही त्या त्या क्रिटिकल दृष्टिकोनातून स्वतःला पाहतो आहे. मी स्वतःही त्याचा मी जे म्हणतो लोकांना की ह्या मध्यम वर्ग आहे, मी मध्यम वर्गाचा एक प्रकारे भाग आहे आणि ती जबाबदारी माझ्यावर आहे. मी असं म्हणत नाही की हे माझ्यावर नाही आहे, मलाही वेळोवेळी, म्हणून मी वेळोवेळी ग्राउंड लेवलच्या चळवळीशी फोन करून त्यांच्याशी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचं ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो की बाबा नेमकं त्यांना काय म्हणायचं, नेमकं त्यांना कशा प्रकारात याच्यात काम करायचं. म्हणून मला वाटतं आपल्यातले जे ऐकणारे बुद्धिजीवी वर्ग आहेत, त्यांनी पण हा विषय मला वाटतं आपण इमानदारीनं तरी पुढे नेला पाहिजे. आता प्रश्न घेऊ. मुख्य साळवे म्हणतात आपले आंबेडकरी पक्ष एकत्र आणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. कशाला एकत्र आणता मला हे सांगा ना, एजेंडा काय, मला तुम्ही त्याचं उत्तर द्या, त्याचं मी तुम्हाला पुढे उत्तर देतो. अजय निरंजने, डॉक्टर अजय निरंजने ऑस्ट्रेलियात आहेत, सायंटिस्ट आहेत. जेबीम सूरज, व्हॉट आर युअर व्ह्यूज अबाउट रिडिफाइनिंग अवर मिशन विजन टू. अजयने हा प्रश्न सतत मला विचारलेला आहे, मागच्या मी 2-3 याच्यात पाहिलं, मला वाटतं याचं उत्तर दिलं पाहिजे. हे बघा तुम्हाला की नाही, म्हणजे मी तुमचे प्रश्न यायला येऊ द्या, पण एक मेहरबानी करा की आजच्या विषयापुरतं ठेवा. जर तुम्ही मला कोरोनाबद्दल विचारत असाल तर ते कोरोनाबद्दलसाठी स्पेशल सेशन ठेवू, पण आता जो विषय जाती भारतातील दलित जातीतील जो वर्ग आणि भेद याच्यावर आपण बोलू, आजच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो किंवा चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं अजय आपला जो मिशन आहे, एक तर आपल्याला शासनकर्ती जमात बनायचा आहे, शासनकर्ती जमात बनण्याच्या जो उद्देश आहे तो खूप रॅडिकल आहे की जेव्हा आपले शासन येईल तेव्हा आपण ह्या सगळ्या पॉलिसी बदलू. त्याच्यासोबत मला वाटतं जो आर्थिक पॉइंट आहे किंवा जो बेसिक आहे, जिथं की ज्याचे राज्य झालेलं आहे, फक्त आपलेच अधिकार नाही पण आपल्या अधिकारावर दुसरे कसे टांबून आहे किंवा अन्यायकारक जी व्यवस्था आहे. आता तू सांग, भारतातील ब्राह्मण समाज 48% नॅशनल ॲव्हरेजपेक्षा जास्त उत्पन्न आहे त्याचं, 48% जास्त. ब्राह्मण समाज 3% आहे. सांगण्याचा अर्थ असा आहे की यांचं याच्यावर वर्चस्व आहे. बनिया समाज आहे, जे सी ओच्या पद आहे, ज्यावेळेच्यावर 93% जे फॉरेन सी ओ आहे ते ब्राह्मण बनिया समाजाचे, यांचं ओव्हर रिप्रेझेंटेशन आहे. आपल्या अधिकारासोबत ह्या ज्या अन्यायकारक स्ट्रक्चर आहेत
त्याचं देखील आपल्याला मला वाटतं याच्यावर आपल्याला क्रिटिकली पाहावं लागेल की जोपर्यंत आपण याचं पाहणार नाही, जोपर्यंत याचं निगेटिव्ह रूपानं पाहणार नाही, तोपर्यंत पॉझिटिव्ह रूपाने आपण जोपर्यंत पाहणार नाही. कारण तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढा, पण तुमचा हक्क छिनून घेणारा जो वर्ग आहे तो आजही तिथं आहे, मग त्याच्यावरही तुम्ही फोकस घ्या. आणि म्हणून ब्राह्मण बनिया सवर्णांची जी सुप्रीमसी आहे त्याच्यावर आपण एक तीक्ष्ण प्रकाश टाकला पाहिजे. मला वाटतं आपले गोल्स जे आहेत या प्रकारे अलाईन होणं महत्त्वाचं आहे. सरांनी राजेंद्र गोणारकर सरांनी प्रश्न विचारला होता की मी दलित समाजातील पुरुष सत्ता याच्यावर काय बदल आहे. मला वाटतं भारताची जी दलित समाजाची मुवमेंट आहे ती अनफॉर्च्युनेटली बॉईज क्लब झालेली आहे, आणि ही आपल्याला वी कॅनॉट कॉम्प्रोमाइज. म्हणून जे संघटनाचे जे काही अधिकारी आहेत आपले काही नेते आहेत इथं, त्यांनी जोपर्यंत त्यांच्या चळवळीमध्ये महिलांना स्थान देऊन महिलेच्या लिडरशिपखाली जोपर्यंत काम करणार नाहीत तोपर्यंत आंबेडकरी मुवमेंटचं भविष्य काही राहणार नाही. कारण आता आपली संघटना कशी आहे, तंबाखू खाऊन पुड्या खाऊन हे खाऊन तयार झालेली, एकदम जिममध्ये जाऊन झालेली एक 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 मॅस्कुलिन एक याच्यामागे एक तयार झालेली आहे एक विचार. पण ह्याचं आपल्याला मला वाटतं जोपर्यंत फिमेल पर्स्पेक्टिव्ह जोपर्यंत महिलांना प्राधान्य येणार नाही आणि महिलांच्या विषयांना प्राधान्य येणार नाही आपल्या चळवळीमध्ये तोपर्यंत मला वाटत नाही आपण चळवळ कुठं जाणार आहे. मग इथं हेच होईल की मग हे जे लोंढे आहेत पुरुषांचे, हे लोंढे एक दुसऱ्याच्या पुरुष विचारातूनच विचार करतील. आपल्याला स्त्रीवादी भूमिका आपल्या मुवमेंटला असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्त्रीवादी भूमिका ही लिबरेशनवाली भूमिका आहे, ही तुम्हाला स्वतंत्र देणारी भूमिका आहे. पुरुषवादी ही काय असते, ही कंट्रोल करणारी भूमिका असते. पुरुषवादी म्हणजे जेव्हा तुम्ही करता तुम्ही डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करता. ओरिजिनल तुम्ही राजे महाराजांची स्टोरी पाहता ते डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतात, ती लिबरेटरी नाही असते. स्त्रीवादी भूमिका ही तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर कशी नेणार याच्यावरती भूमिका असते. स्त्रीची एक व्यक्तिगत त्यांच्या अनुभवातून तयार झालेली असते. आणि पुरुष सत्ता व्यवस्थेमध्ये एखाद्या स्त्रीचं तयार होणं म्हणजे ते आपल्यासाठी एक सक्सेस स्टोरी आहे. आणि म्हणून तिच्या जीवनाचा अनुभव आपल्याला संघटनेसाठी किती महत्त्वाचा येईल याच्यासाठी आपल्याला करणं महत्त्वाचं आहे. म्हणून तुमचे कितीही संघटन कुठल्याही गावात कुठल्याही जिल्ह्यात कुठल्याही लेवलवरचे असतील, जोपर्यंत तिथं महिलांचं समान प्रतिनिधित्व नसेल तोपर्यंत आपण काम केलं पाहिजे. असं नाही की काम थांबवलं पाहिजे. महिला नसतील तर तुम्ही त्यांना कसं मुख्य प्रवाहात आणता व त्यांच्या लिडरशिप समजून घेता, त्यांच्या लिडरशिपखाली काम करत नाही तोपर्यंत आपल्याला मला वाटत नाही या गोष्टीवर आपल्याला काम होईल. आणि हे राहिलं संघटनेचं, समाजाच्या बाबतीमध्ये तर एवढा महत्त्वाचा विषय आहे मला वाटतं. कारण आपली जी पितृसत्ता ही ब्राह्मणी पितृसत्ता नाही आहे, आपली एका वेगळ्या प्रकारात तयार झाली आहे पितृसत्ता व्यवस्था आहे. आणि या पितृसत्ता व्यवस्थेतून आपल्याला समजा उत्तर काढायचं असेल तर मला वाटतं आपल्याला आपलं राहणीमान बदलावं लागेल. आपल्याला आपले जे 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 प्रेमाचे संबंध आहेत ते इंटिमेट करावे लागतील. अहो आपल्याकडं एवढी बेकार वाईट आहे की पुरुष आपल्या बायकोला आय लव्ह यू म्हणू शकत नाही पब्लिकली, म्हणजे स्वतःच्या बायकोवरच तो आपलं प्रेम जाहीर करू शकत नाही, एवढी बिकट अवस्था आहे. जर दलित समाजात ह्या गोष्टी नसतील प्रेमाच्या, प्रेम अनुभवाच्या, प्रेम व्यक्त करण्याच्या, तर कुठं आहे? ह्याच गोष्टीसाठी लढून राहिलो ना आपण. आपण काय म्हणतो की ब्राह्मण व्यवस्थेने आपल्याला दिलं नाही, पण जर ह्या गोष्टी जर ब्राह्मण व्यवस्थेत येत नसेल तर तुम्ही अनुभवा, तुम्ही आत्मसात करा, तुम्ही त्याच्यावर ॲप्लिमेंट करा. आपल्याकडं पुरुषांच्या आणि नवरा बायकोच्या जो प्रेमाचा संबंध असतो तो एकदा वेगळ्या टोकाला घेऊन गेलेला आहे. म्हणून मला वाटतं समाजातील स्त्रियांचं स्थान याच्यावर आपल्याला एक मला तरी वाटतं एक विशेष लेक्चरच ठेवावं लागेल, कारण तो खूप डेन्स आणि व्यापक टॉपिक आहे. कारण स्त्रीवादी भूमिका ही खूप लोकांना मला वाटत नाही विरोधात आहेत, ते समर्थकच आहेत, पण त्या समर्थनाच्या याच्यात आपल्याला कसं आत्मसात करता येईल त्याला आपल्या चवळीमध्ये ह्याच्यावर आपल्याला मला वाटतं थोडं क्रिटिकल रूपाने पाहावं लागेल. दुसरे प्रश्न घेतो आहे. सर बाबासाहेब यांनी बुद्ध धम्म यासाठी दिला नव्हता की दलित म्हणणारे स्वाभिमाने आणि बाकी युजलेस कसे आणि दलित बुद्धिस्ट कधी होणार? आता मला हेच कळत नाही कुठले बुद्धिस्ट करता तुम्ही. मला वेळोवेळी लोक म्हणतात हे परीक्षित लांडगेचे प्रश्न आहे, दलित बुद्धिस्ट कधी होणार, काय करता बुद्धिस्ट करून? तुम्हाला बुद्धिस्ट करायचं ना,
का याचं मला उत्तर द्या. जोपर्यंत तुम्ही मला कन्व्हिन्सिंग उत्तर देणार नाही. आता तुमचं एक कारण असेल की बाबा बाबासाहेबाने बौद्ध धर्म हा मार्ग दिला आपल्यासाठी आणि याच्यामुळं आपण याच्या मार्ग केलं पाहिजे. अहो तुम्हाला बुद्ध कसा कळाला हे सांगा ना मला. मी लांडगेला एकट्याला म्हणत नाही आहे, मी प्रत्येकाला म्हणतोय की तुम्हाला भागच लागले की बाबासाहेबांना बुद्ध दिला म्हणून सगळे भाग बुद्ध झाले पाहिजे, सगळे बौद्ध झाले पाहिजे. अहो तुम्ही काही बाबासाहेब म्हणजे व्यक्तिगत काही पोट जातीतील किंवा विचारातून लोक आहेत त्यांनी स्वीकार केलेला आहे. पण आजही तुम्ही बघा, उदाहरण महाराजा देतो, 12.5 जाती आहेत ना, आंदवण लांदवण आपले महाराष्ट्राचे माधव आटकोरे जे खूप नवाजलेले पत्रकार सिरियस पत्रकार आहेत त्यांनी या बौद्धांच्या महार जातीतील लग्नातील मराठवाडा या लेखामध्ये त्यांचा अग्रलेखामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आंदवण लाडवण त्याच्यातले मग त्याचे जे काय 12.5 ज्या भानगडी आहेत त्या तिथे आहेत. तर माझं म्हणणं आहे जर तुम्हाला बाबासाहेबांनी जर तुम्हाला वाटतं की बाबासाहेबांनी बुद्धिस्ट हे झालं पाहिजे, मला एकच प्रश्न आहे बाबा कुठला बुद्धिस्ट. दुसरी गोष्ट, बुद्धिस्ट होऊन काय करता याचं मला कारण द्या, जस्टिफिकेशन द्या. का द्या? कारण ज्याला तुम्ही बुद्धिस्ट करण्याच्या मागं लागलेल्या पहिलं तुम्ही बुद्धिस्ट झाल्या का याच्यावर विचार करा. आणि जर तुम्ही स्वतः बुद्धिस्ट असणार तर तुम्हाला हे प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही, कारण बुद्धिस्ट होणं म्हणजे प्रॅक्टिस करणं होय, नुसतं आयडेंटिटी लावून करण्यासाठी नव्हे. म्हणून बाबासाहेबांनी हा लिबरेटरी धर्म दिलेला आहे. या छोट्या गोष्टीत आपण मला तरी वाटतं एखाद्या जसा ख्रिश्चन करण्यासाठी मुसलमान म्हणतो मुसलमान म्हणजा, तसं आपल्याला करायचं नाही, आपण लिबरल आहोत. व्हॉट इज युअर लँडलेस लिबरल्स? ओके, सुशील घोंसे म्हणतात आंबेडकर आठवले मायावती चंद्र हे वेगळ्या पक्षात का? सुशील घोंसे तुम्ही एकाच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात का? तुमचे एकाच गल्लीतले तुम्ही मेंबर आहात का? तुम्ही एकाच विचारधाराचे आहात का? तुम्ही स्वतःच एका ग्रुपमध्ये नाही तर तुम्ही तुमच्या नेत्यांना कसं अपेक्षा करू शकता की वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असतील? यशवंतचा प्रश्न आहे, ऑन सोशल मीडिया आंबेडकर दरी डिस्को दॅट देर इज नो क्लास फॉर्मेशन अमंग द लिट्स, हाऊ डू यू सी दिस? नाही नाही नाही, चुकीचा आहे तो. क्लास फॉर्मेशन काय? क्लासच आहे ना, दुसरं काय? आता मी इथं एवढे कॉमेंट लोकांचे येतात, तुम्ही कॉमेंट पाहून घ्या, तुम्ही कॉमेंट पाहून घ्या. कॉमेंटमध्ये जेव्हा आपण वर्गाचा विषय करतो देर इज नो क्लास फॉर्मेशन, त्याचा जर तुम्ही वेगळ्या प्रकारे विचार केला की वर्ग आणखीन तयार झालेला नाही दलित, नाही नाही चुकीचं आहे. देर इज ऑलरेडी क्लास फॉर्मेशन, बाबासाहेबांच्याही काळात होता, आजही काळात आहे आणि तो वर्ग वर राहणार आहे. कारण वर्ग हे जे आहे, वर्ग हे जातीच्या बाहेरचा विषय म्हणजे जातीच्या पुढचा विषय आहे, जागतिक आहे. वर्ग प्रत्येक ठिकाणात भेटतो तुम्हाला, स्त्रीवादी चळवळीत भेटतो, प्रत्येक ह्याच्यात भेटतो. कारण वर्ग जे आहे ते हायरार्की आहे, जे संपत्ती किंवा पैशानं किंवा तुमच्या द्रव्यानं अपडाऊन झालेली व्यवस्था आहे तो वर्ग आपल्याला असतो. खूप मोठा प्रश्न आहे, नंतर घेतो. मी जे काही प्रश्न ज्या या टॉकशी निगडीत नाही ते मी घेत नाही, ठीक आहे. हे बघा, तुम्ही बुद्धिस्ट मूवमेंट तयार करा, मला म्हणजे काही हरकत नाही. पण माझं म्हणणं आहे बुद्धिस्ट मूवमेंट जर तुमची कष्टकरी लँडलेस जमिनीच्या हक्कासाठी लढत नसेल, तुमची शिक्षणाच्या अधिकारासाठी लढत नसेल, तुमची बेसिक सर्व्हिसेससाठी लढत नसेल, मग तुमच्या बुद्धिस्ट मूवमेंटला घेऊन चाटाव काय? तुम्ही काय करता? मग फक्त येऊन बेसिक गोष्टीसाठी ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यासाठी करता. म्हणून म्हणतो बुद्धिस्ट मूवमेंटचे उद्दिष्ट जे बाबासाहेबांनी प्रिस्क्राईब केलेले आहेत त्याच्याशी जर तुम्ही निगडीत केल्या तर त्याचा फायदा होईल. आणि तुमचा एखादा बुद्धिस्ट नाही, तो बुद्धिस्ट नाही तो कमी आंबेडकरवादी आहे का? सर्टिफिकेट वाटणारे तुम्ही कोण? बाबासाहेब स्वतः बुद्धिस्ट झाले नाही, त्यांच्या परिनिर्वाणाच्या 2 महिने पहिले झालेत ना, म्हणून बाबासाहेबांनी वेळ घेतला ना बुद्ध स्वीकारायला. ऑफकोर्स बाबासाहेबांनी पब्लिकली केला, 1955 बाबासाहेबांनी बुद्धांचा अंगीकार केला होता आणि आपण घेऊ शकतो की बाबासाहेबांना 30 वर्षाचा अनुभव होता. पण मग बाबासाहेबांनी एकदमच थडकी पड 1935 येवला परिषद झाली आणि म्हणले का 1936 बुद्धिस्ट होऊन जातो? बाबासाहेबांनी आपला वेळ घेतला. तसंच समाजालाही वेळ लागेल बाबासाहेबांना समजण्यासाठी, सहा आयुष्य जाते हो. बाबासाहेबांचे जे काम आहेत त्या दृष्टिकोनातून जर कोणी काम करत असेल, आता काही लोकांना हिंदू धर्म आवडतो त्याला वाईट काय, तुम्हाला बुद्ध आवडतो तसं त्यांना हिंदू आवडतो, कला कोणाला ख्रिश्चन आवडतो, कोणाला मुसलमान आवडतो, कोणाला आपला
नॉन एथिस्ट म्हणजे बिना धर्माचं राहणं आवडतं, तर त्याच्यामध्ये आपण आपला न्यूनगंड कशाला आणता? फालतूपणा आहे. तुम्हाला बुद्ध आवडतो, तुम्ही बुद्धाचं करा, पुढचा व्यक्ती नसेल तर नाही. तुमचा भाऊ कमी आहे का? एका घरामध्ये तीन धर्माचे लोक आहेत, कोणी मुसलमान झाले, कोणी ख्रिश्चन झाले, कोणी फलाने विस्ताने झाले. भारताच्या मुसलमानाचे 70% जास्त लोअर कास्ट लोक आहेत. 74% भारताचे ख्रिश्चन हे दलित समाजाचे कन्वर्ट आहेत. म्हणून आफ्रिकन अमेरिकन चळवळीमध्ये ब्लॅक मुस्लिम असतो, ब्लॅक ख्रिश्चन असतो आणि ब्लॅक बुद्धिस्ट असतो. तसं दलित बुद्धिस्ट, दलित ख्रिश्चन, दलित मुस्लिम का असू शकत नाही? ऑलरेडी राहिलेला आहे, असलेला आहे. तुम्ही या छोट्या आपल्या चौकटीत गल्लीच्या आंबेडकर नगर पुढचा डिस्कोर्स प्लीज विचार करू नका. तुम्ही जागतिक दृष्टिकोनातून विचार करा, कारण तुम्हाला लिबरेशन करायचं आहे, तुम्हाला त्याच्यात अडकत बसायचं नाही. एक्झॅक्टली, मुकेश साळवीचा चांगला प्रश्न आहे की महार मांग चांभार असा सर्व शोषित वंचित लोकांना एक समान एजेंडा तयार करून आपली चळवळ एका दिशा देता येईल, उदाहरण आर्थिक, सामाजिक. एक्झॅक्टली, सोपं आहे, म्हणजे डिस्कोर्स तर क्लिअर आहे ना. दलित बहुजन समाजाच्या एकतेसाठी सर्वांना एकाच छत्रखाली कसा आणू शकतो? कारण गरिबीच्या विळख्यात अडकले लोक शेवटी जात आणि समाज. सुशील गोंचे, तुम्ही अगदी चांगला प्रश्न विचारला. अहो, म्हणूनच म्हणतो ना, ते गरीब लोक तिकडे जात आहे कारण गरिबी आहे, ती गरिबी हटवा ना. संपन्न समाज, सर्व संपन्न, आर्थिकदृष्ट्या संपन्न समाज हा विचारही करायला लागतो. असं नाही की गरीब समाज करत नाही, पण सांगण्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत तुम्ही त्यांच्या ज्या कारणामुळं ते दुसऱ्याकडे जात आहेत त्या अडचणी तुम्ही काढून टाका ना, मग बघा. जोपर्यंत या बेसिक अडचणी दूर होणार नाहीत, आता आपले लोक, काही लोक राष्ट्रवादीमध्ये आहेत, काही शिरोमणी अकाली दलमध्ये आहेत, काही फलाण्या बिस्ताण्या पक्षामध्ये आहेत, काय कारण ते तिथं आपल्या परीने जाण्याचा प्रयत्न करतात. तर तुमची परिस्थिती एकटी आहे. जर बामण एका पक्षात काय आहे, 80% जास्त बामणांनी आर बी जे पीला वोट दिलं, कारण त्यांचे बेसिक सुविधा क्लिअर आहेत ना. त्यांना एजेंडा त्यांचा जो त्यांचं कसं आहे, आर्थिक परिस्थिती रिझॉल्व्ह आहे, मग ते पॉलिटिकल एजेंडा घेतात, कारण त्यांची आर्थिक दृष्टिकोनातून ऑलरेडी सेटल्ड आहेत ते. पण आर्थिक दृष्टिकोनातून सेटल असल्यामुळं असं होत नाही की मग ते फक्त आर्थिक याच्यावर करतात, मग ते पॉलिटिकली, मग ते वेगवेगळ्या इंडिपेंडंट विचारांचा विचार मांडत असतात. नाही, रवी वाघमारे, तुमचं मी जर तुम्ही विचारला आहे खाजगी शिक्षण, याच्यावर मी सांगितलेलं आहे की खाजगीकरण हे कुठलंही करायचं हे आपल्याला गाडीत घालणार आहे आणि एवढं बेकार घालणार आहे. तुम्हाला आता वाटत नसेल, पण येणारी नेक्स्ट पिढी आत्ताच बघा ना, आता किती आपल्या पोरा पोरींना नोकरी आहेत काय? तुम्ही स्वतःच पहा, खरंच पहा, नोकरी आहेत काय? 20,000 नोकरी करायला तयार आहे, 10,000 करायला नोकरी तयार आहेत. आमचाच एक पाहुणा आहे, बँकेत करतो काम 15,000 तीन डिग्री आहेत त्याच्याकडे. म्हणून म्हणतो की हे कारण खाजगीकरणामुळं, खाजगीकरणाने नोकऱ्या कमी केल्यात आणि तुमचे जे वेलफेअर होते ते तुम्हाला घटवलेले आहेत. महागड्या शिक्षणाबद्दल आपलं काय मत आहे? महागड्या शिक्षण नसलंच पाहिजे, शिक्षण हे मोफत असलं पाहिजे आणि समान असलं पाहिजे. हां, संदेश लांडगेंनी प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या ट्विटरमध्ये आंबेडकर आफ्रिकनिस्ट असं लिहिले का? की बाबा, एकतर मी आंबेडकरवादी आहे आणि दुसरा मी आफ्रिकनिस्ट, म्हणजे आफ्रिकन इथे माझं शिक्षण झालेलं, आफ्रिकन चळवळीत थोडं बहुत मला माहीत आहे, आफ्रिका विद्यापीठामध्ये माझी PhD झालेली आहे आणि आफ्रिकन लोकांच्या लढ्यामध्ये जे काही साम्य आहे ते मला वाटतं, मला त्यांच्या गोष्टी काय आवडतात, त्यामुळं त्यांच्या चळवळीचाही मी काही प्रमाणात अंगीकार केलेला आहे आपल्या चळवळीचा माझ्या दृष्टिकोनातून. त्याच्यामुळं मी स्वतःची आयडेंटिटी आफ्रिकनिस्ट आणि आंबेडकरेट आफ्रिकनिस्ट अशी करतो. प्रोफेसर विजय सोनवणे सांगितलं की बाबा, तुमच्या एंटरप्रिनरशिपसाठी जे आहे तुम्ही त्यांच्यासाठी तुमचा CV पाठवा, ते त्याच्यावर तुम्हाला हे करतील. मला वाटते उत्तर दिलं मी, झगडे. अच्छा, नेटवर्क प्रॉब्लेममुळं कदाचित लोकांना कळत नसेल. हां, हे चांगला प्रश्न विचारला. मी विजय सोनू यांचा प्रश्न घेतो.
कम्युनिस्ट पार्टीच्या टॉप लीडर एक पेटकाळमधून येतो, त्यांनी इंडियामधील हिस्ट्री बघता तुम्हाला वाटते की ते दलित एम्पॉवरमेंटसाठी काम करेल? नाही, मला वाटत नाही, मला वाटत नाही. पण तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे, तुम्ही एक इमानदारीने विचार केला पाहिजे, जिथं आंबेडकर मुवमेंट पोचली नाही तिथं कम्युनिस्टांची मुवमेंट पोचलेली आहे. आणि कम्युनिस्टांची मुवमेंट काय दलित विरोधी नाही, कम्युनिस्टांची मुवमेंट ही दलित समर्थक आहे. त्यांनी फक्त त्यांचा जो एजेंडा आहे तो वेगळ्या प्रकारात घेतलेला आहे. तो एजेंडा म्हणजे तो मार्ग आहे. बाबासाहेबांनी हिंसेला प्राधान्य दिलेलं नाही, ते हिंसेला प्राधान्य देतात. आणि त्यांची एक लीडरशिप जी आहे ती जातीय अंताच्या दृष्टिकोनाला, वर्ग अंताच्या दृष्टिकोनातून पाहते आणि तिथं हारतात ते. बाबासाहेबांचं कसं आहे की आर्थिक आणि सामाजिक, जात आणि वर्ग याचातला भेद आहे तो खतम झाला पाहिजे. त्यांचंही तेच आहे, पण ते जात वर्गाला जास्त प्राधान्य देतात. का देतात? कारण त्यांना स्वतःची जातला पाहिजे, स्वतःच्या जातीचं प्राधान्य त्यांना, मला वाटतं, मेंटेन करायची इच्छा असते. म्हणून ते अशा प्रकारचे दोन नंबरचे कामं करत असतात. हां, मूलनिवासी तुम्ही नाव घेऊ शकता, काही हरकत. तुम्हाला जे नावं घ्यायचे ते नाव घ्या ना, तुम्हाला जे बरं वाटते नाव घ्या. पण त्यांना वेगळं काय घ्यायला आहे म्हणून त्याला तुम्ही मारू नका. तुम्हाला मूलनिवासी आवडते, कोणाला बहुजन आवडते, कोणाला महार आवडते, कोणाला मातंग आवडते, कोणाला बौद्ध आवडते, कोणाला आंबेडकरी आवडते, कोणाला दलित आवडते. नावं अनेक आहेत. हां, तुमच्या घरातच एकाच नाव एक आहे का? अलग अलग नावं आहेत. त्याची तर ब्युटी आहे. आपला जो आहे ना, एका प्रकारचा एका माळ्याने बांधलेला एक गुलदस्ता आहे. वेगवेगळे कलर, वेगवेगळे विचार, वेगवेगळे आचार आपल्यात आहेत, वेगवेगळे नावं आहेत. याचा अर्थ असं थोडी आहे की तो व्यक्ती आपल्या मुवमेंटला खामी घेऊन जातो. तुम्ही मूलनिवासी म्हणून घेता, त्यांना दलित म्हणून घेतो, त्यांना हिंदू म्हणून घेतो किंवा काय म्हणून घेतो, याचा अर्थ असा थोडी आहे की तुम्हाला जास्त, तुमचं म्हणलेलं तुम्हाला जास्त आहे आणि त्यांना म्हणलेलं कमी आहे. मला वाटतं म्हणून हा लिबरल अप्रोच ठेवला पाहिजे. ठीक आहे, तुला जे म्हणायचं मन, फॉर ॲज लॉंग ॲज तू या समाजासाठी काहीतरी करण्यासाठी आहेस तर मी तुझी कदर करतो. मग तू साला मुसलमान होय की हिंदू होय की ख्रिश्चन होय की बुद्धिस्ट होय की होऊ नको काही, बिना धर्माचा राहे. ॲज लॉंग ॲज तू मुवमेंटसाठी काम करायलास मी तुझी कदर करतो. हा तरी माझा एजेंडा राहिलेला आहे. विजया प्रधान, मी तुमचं उत्तर एका सेशनलाच देतो, कारण परदेशात एज्युकेशनसाठी कसं जायचं, तुम्ही माझं समजा यूट्यूबवर हे भरपूर लेक्चर आहेत याच्यावर, तुम्ही याच्यावर तुम्ही मला वाटतं तुम्ही पाहू शकता. हा, सिद्धार्थ कसबेने चांगला प्रश्न विचारला. आपण कमी का आहोत ही भावना लोकांच्या निर्माण झाली आहे, आपण काही करू शकत नाही हे बदलता कसेल. म्हणून म्हणतो तुम्ही स्वतः तुमच्या समाजाचं आयकॉन व्हा, स्वतः समाजाचं इन्स्पिरेशन व्हा, समाजासाठी चालणारं वागणारं एक आदर्श व्हा. मी फ्लोरिडा येथे जे पहिलं स्पेसमध्ये गेलेलं जे विमान होतं ते यान, तिथं त्याच्यानंतर दुसरं गेलं होतं, त्या दुसऱ्या याच्यात गेलेले जे लोक होते ॲस्ट्रॉनॉट्स, त्यांनी एक विचारलं होतं, त्याचं तिथे कोट होतं त्या एक्झिबिशनमध्ये, JFK Kennedy सेंटर आहे ते फ्लोरिडामध्ये. तो अंतराळात गेलेला तो वैमानिक तो हे होता अंतराळवीर, त्या अंतराळवीराने ॲस्ट्रॉनॉटने म्हटलं की आय वॉन्ट टू डू थ्री थिंग्स इन लाईफ, टू इन्स्पायर, टू हेल्प अँड टू क्रिएट. कदाचित याचा जो अनुक्रमणिका ती बदलली असेल, पण त्याचं एक महत्त्वाचं होतं इन्स्पायर करायचं त्याला. ती मला एवढी भावली गोष्ट माझ्या, ती मी फोनमध्येच फोटो घेऊन टाकली आणि तो माझ्यासाठी जणू एक ब्रीदवाक्य तयार झालेला की मला इन्स्पायर करायचं. आणि म्हणूनच मी समाजात येत असतो, कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या समाजात येऊन तुम्ही तो इंजेक्शन देणार नाही पॉझिटिव्हिटीचं, कारण तुमच्या आजूबाजूला लोक कसे आहेत, आजूबाजूला थकलेले आहेत, कुरपटलेले लोक आहेत, मतलबी लोक आहेत, हारलेले लोक आहेत, हे लोक नकोय. कारण काय की सामाजिक परिस्थिती तशी झालेली आहे हो, आणि म्हणून आपण आसपास बघून थोडी निराशा व्यक्त करतो. म्हणून तुम्ही समाजात जाऊन स्वतःचा आदर्श तयार केला पाहिजे. म्हणून समाजात जा, समाजात बसा, समाजात लोकांना ऐका, त्यांचं जास्त ऐकून घ्या, त्यांना जिथं चुकलं त्यांना तुम्ही सांगा, तुम्ही जिथं चुकलं तिथं सुधरवा, हे आदानप्रदान झाली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला इन्स्पायर केलं पाहिजे. म्हणून सिद्धार्थ कसबे, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही करत असाल, तुम्ही ती तुमच्या समाजातल्या यंग मुला मुलींना इन्स्पायर करा. तुमच्या अनुभवातून असेल किंवा तुम्ही काही जीवनात केलं असेल, तुमच्या अनुभवातून इन्स्पायर करा. तुम्ही जेवढं होऊ शकल्या किंवा होऊ शकल्या नाही त्याच्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करा. म्हणून माझी इच्छा आहे की
कम से कम 10,000 शेड्यूल का शेड्यूल ट्राइब समाजाचे मुलं मुली फॉरेनमध्ये PhD केले पाहिजे. कोलंबिया, हार्वर्ड, शिकागो अशा टॉप विद्यापीठातून, ऑक्सफर्ड, केम्ब्रिजमध्ये. हा निगेटिव्ह त्याच्यासाठी झालेला आहे, कारण तुमच्या पुढचे जे आदर्श आहेत, तुम्ही बघा ना, TV खोला, कुठं दिसतो कसबे नावाचा हिरो? हा तुम्ही रिअल बघा, कसबे नावाचा कुठं दिसतो असा शक्तिमान? नाही. तुम्ही गाणे बघा, कसबे नावाचे कुठे दिसतात तुम्हाला हिरो, आपले गायक? सांस्कृतिक चवळ तुम्हाला मारण्यात आलेली आहे, तुमच्यासारख्या लोकांना प्राधान्य संधी दिलीच नाही, म्हणून निगेटिव्हिटी आहे. आता ब्लॅक लोकांनी काय केलं बघा, ब्लॅक लोकांनी ब्लॅक पॅन्थर बोलून टाकला. ब्लॅक पॅन्थर पिक्चर मला वाटतं बहुतेक लोकांनी पाहिला असेल. कसा कॉन्फिडन्स येतो ब्लॅक लोकांचा पाहिलं तर? अहो तुम्ही पारंजितचा चित्रपट पाहिला, नागराज मंजुळेचा पाहिला, तर असा ताण येतो. तो रजनीकांत जेव्हा कालाची चित्रपटामध्ये किंवा त्याच्या पहिल्याच्या चित्रपटामध्ये जेव्हा बाबासाहेबांचं किंवा नाव घेतो किंवा सूट घालतो, बाबासाहेबांची एक डायलॉग येतात, फक्त एक, पण ते पिक्चर असं वाटतं की साला आपण जिंकून घेतला, कारण तुमची आयडेंटिटीच नाही. एक डायलॉग दिसला की तुम्हाला अशी ताकद येते, असं वाटतं की साला रिप्रेझेंट केलं. म्हणून यांनी तुम्हाला काय केलं की तुमच्यातला कॉन्फिडन्स मारण्याची फुल टाईम काम करतात ते, आणि तो कॉन्फिडन्स मारू नये म्हणून आम्ही फुल टाईम काम करतोय, की आम्ही समाजामध्ये जाऊन ती एनर्जी देतोय. तुम्ही यू आर ब्युटिफुल, यू आर कॉन्फिडंट, यू आर कॅपेबल, तुझ्यामध्ये क्षमता आहे. आणि तुझ्यासारखी क्षमता, जर तुझ्यासारखी क्षमता लोकांमध्ये असती तर जग कुठे गेलं असतं, पण तुझ्यासारख्या क्षमता असलेल्या लोकाला संधी दिलेली नाही आहे. तू क्रूप नाही आहेस, तू वाईट नाही आहेस, तू आजही ब्युटिफुल आहेस, तू आजही खूपसूरत आहेस. तुझ्यासारखे हिरो हिरोईन दिसत नसतील, तुझ्यासारखे रंग सावळे नसतील, पण याचा अर्थ तू कमी थोडी आहेस. यू आर ऑल्सो व्हेरी ब्युटिफुल, यू आर ऑल्सो व्हेरी हँडसम, यू आर ऑल्सो व्हेरी डिझायनिंग पर्सन. ह्या प्रकारच्या गोष्टी मला माझ्या समाजात सांगायच्या, कारण माझा समाज लई खूपसूरत आहे हो, माझा समाज लई मेहनती आहे, माझ्या समाजासारखं कॉन्फिडन्स लोकांमध्ये कुठंच दिसत नाही. मी एवढे जग फिरतो मी खरं सांगू का? फक्त माझ्या समाजाला वेळोवेळी काय केलं की थोडं त्यानं डोकं वर काढलं की त्याची मुंडकी छाटाच्या मागे लागतं. त्यानं थोडं आपल्या काय जातीचं करायचं सांगितलं, ऑफिसमध्ये काय बोलायचं सांगितलं किंवा कॉलेजमध्ये जयंती साजरी करायचं केलं की त्याची मुंडकी छाटण्याचा प्रयत्न करतात. ऑफिसमध्ये बाबासाहेबांची नुसतं फोटो लावायला गेलं की लोकं त्यातला हे करतात. म्हणून मला सिद्धार्थ कसबे मला हे सांगायचं आहे की इन्फेरिटी कॉम्प्लेक्स जो कमीपणा आहे तो कमीपणा दूर असा होईल जोपर्यंत तुम्ही तो कमीपणाला पॉझिटिव्ह करतात. तुमच्यातले आदर्श बघा, एक तर स्वतः आदर्श तयार करा, स्वतः आदर्श व्हा, आदर्श तयार करा, आणि आजूबाजूला समाजातील जे आदर्श आहेत त्यांच्याकडून तुम्ही इन्स्पिरेशन घ्या. जोपर्यंत तुम्ही हे इन्स्पिरेशन घेणार नाही आणि इन्स्पिरेशन वाटणार नाही, तोपर्यंत मला वाटते कमीपणाचं हे कुठेतरी कमीतरी आप. म्हणून हे ना लोक आडनावं बदलतात, जाती बदलतात, लपवतात, की इन्फेरिटी आहे. आयएस जरी झाला तरी जाती लपवतो. एक मूर्ख आयएस अधिकारी आहे जे सेक्रेटरी आहे, आता फॉरेन अमेरिकेमधून PhD केला आहे. मला म्हणला आहे सूरज तू स्वतःची आयडेंटिटी दलित का सांगतोस? मग काय बामण सांगू काय म्हणलं? नाही म्हणला लोकांना काय तू एक स्कॉलर आहेस म्हणून लोकांनी ओळखलं पाहिजे. अबे बांधर तोंड्या म्हणलं, तू यासारख्या हलकटांनी तर म्हटलं समाज मागं नेला आहे म्हणलं. मी मग जात लपू कोणासाठी? त्या बामणाच्या याच्यात जाऊन लपण्यासाठी का? अरे मी या जातीचा आहे हे माझ्या झोपडपट्टीतल्या सिद्धार्थनगर असो, आंबेडकर नगर, JB नगर असलेल्या पोरा पोरीला इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे की आमच्याच जातीतला पोरगा आज एवढ्या मोठ्या पदावर आहे आणि मीही ती जाऊ शकते. या हरामखोराने मोठा सेक्रेटरी झाला, ताणत जाते, अमेरिकेत PhD केला, याचं शट घेणे त्यांना समाजाला याला माहिती नाही की याने एवढा मोठा अधिकारी आपल्या समाजाचा आहे. मग याचा फायदा काय? तू या शिक्षणासाठी समाजानं रान रान केलेलं आहे राजा. जे प्रोटेस्ट केले, जे आंदोलन केले, याचा ॲक्सिडेंट नाही आहे. हे मला म्हणतोय ताणून पुरं, तू स्वतःला असं सांगितलं पाहिजे की तू एक स्कॉलर आहेस बस. बोला नाही मी दलित स्कॉलर आहे, याच्या मागं पॉलिटिक्स आहे. आणि हे प्रोफेसर आपले दलित विषयावर अभ्यास करणारे. सूरज तू दलित नाही आहेस, असं दलित का सांगतोस तू? आता दलित राहिला नाहीस. दलित राहिलं नाही म्हणजे काय? माझ्या रक्तातला जो दलितपणा मी ट्रान्सफर केला काय? अरे बाबा माझे सामाजिक जिथं वाढ झालेली आहे, ज्याची जडणघडण झालेली आहे, जसं माझा दिमाग शेप झालेला आहे, त्या समाजाचा आहे मी. त्याचं लपवण्याचं काय? आणि जर बाबासाहेब लपवत फिरले असते तर त्या मेळासारखे असे चंबुरणे लोक, असे तुटपुंजे लोक आज गेले असते का? तर म्हणून स्वतःच्या जातीचा अभिमान ठेवा. का ठेवा? कारण तीच तुम्हाला बिलॉंग करते. ब्राह्मण तुम्हाला हमेशा म्हणतो, तुम्हाला पाटील म्हणतो, तुम्हाला तुमच्या जातीचा अभिमान करू नका. कारण ती खालची आहे, नीची आहे. का? कारण त्याला माहीत आहे तुमच्या जातीमध्ये एवढी ताकद आहे, तुमच्या जातीमध्ये एवढा कॉन्फिडन्स आहे, तुमच्या जातीमध्ये एवढं पॉवर आहे,
की तुम्ही ज्या दिवशी स्वतःला स्वीकारा तयार करता त्यांची फाटती टर फाटती दहा दहा इंच फाटती दहा दहा फूट फाटती म्हणून ते तुम्हाला वेळोवेळी म्हणतात तुम्ही स्वतःच्या जातीचा अभिमान करू नका आणि हे स्वतः मात्र मुशीला टाईट करून मी मराठा आहे मी ब्राह्मण आहे मी सावकार आहे म्हणून फिरत असतात अरे मग तुम्हाला तुमच्या जातीचा अभिमान आहे आम्हाला आमच्या जातीचा नको आणि आमची जातीचा अभिमान आम्ही जात बळकट करणार नाही जात संपवण्यासाठी करतो आहे तुम्हाला तुमच्या जातीचा अभिमान जात इकट्ठा करून जातीवर अत्याचार करण्यासाठी आहे आम्ही अत्याचार संपवून जाती व्यवस्थेला खतम करतो म्हणून आम्ही ही आयडेंटिटी स्वतःला स्वीकारलेली आहे. मी प्रश्न वाचतोय. आणि म्हणून म्हणतो बघा हा जात संपवायची असेल ना तर आपल्याला जातीच्या मध्ये एक जाती वेगवेगळ्या जातींच्या याच्यामध्ये एक ऋणानुबंध तयार करावे लागतील एक संबंध तयार करावे लागतील. जाती जातीतला जो द्वेष पण आहे तो दूर करावा लागेल आणि तो कसा होईल तो जोपर्यंत आपण जसं रोटीबेटी व्यवहार आहे पण एक सामाजिकही घेणं देणं आहे म्हणून तो व्यक्ती ओबीसी असेल तो मराठा असेल तो ब्राह्मण असेल ॲज लॉंग ॲज तो व्यक्ती तुमच्या चळवळीमध्ये तुम्हाला मदत करायला येतो लीडरशिप नाही कसं आहे माहिती आहे का एंड ऑफ द डे तुम्ही माणूस बाई हा कोई व्यक्ती माणूस बाई आहे याच्या पुढं आपल्याला काही घेणे देणं नसलं पाहिजे पण जातीमुळं आपण एवढे अडकलेलो की मग कुठे कधी कधी ठिकाणी वर्ण असतं कधी कधी ठिकाणं ते वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. माझं एक म्हणणं आहे की सामाजिक लढ्यातून जर तुम्हाला एक नवीन समाज निर्माण करायचा तर तो समाज द्वेषाने तयार होणार नाही तो समाज फक्त प्रेमाने तयार होईल आणि तो प्रेमाने होणारा समाज मला वाटतं आपल्याला ह्याच गोष्टीतून तयार करावा लागेल की जिथं पुढच्या व्यक्तीची जात काय आहे आणि जात काय नाही आहे हा मला वाटतं दुय्यम प्रश्न असला पाहिजे. आता त्यानं तेच करायला आपण कसं करावं त्यानं जर तेच करत असेल तर आपण असं कसं करावं म्हणून मला काय वाटतं की एक क्रॉस कास्ट अलायन्स असली पाहिजे. आता जो व्यक्ती जाती संस्थेच्या विध्वंसामध्ये भरोसा करत असेल मग तो कोण्या जातीचा असो. बाबासाहेबांच्या काळात ब्राह्मण लोक बाबासाहेबांच्या चळवळीचे होते बाबासाहेबांना खंबीरपणे महात्मा फुल्यांची शाळा कोणी चालवली महात्मा फुल्यांनी शाळाची ज्या फंड होता ती कोण घेऊन दिला सवर्ण समाजाचे देखील लोक होते ते त्यांच्या लिडरशिपखाली काम करायला तयार होते. मग तसे आपणही मला वाटतं की एक ब्रॉड बेस्ड अलायन्स जो आहे तो तयार केला पाहिजे. आपले जे मित्र आहेत त्यांना समजून सांगा की बाबा मी जरी खालच्या कोट अनकोट खालच्या जातीचा असेल पण आपण व्यक्ती आहोत मी काय तुझ्यापेक्षा कमी नाही आपल्याला संधी वेगवेगळ्या प्रकारे मिळाली आहे तुला जास्ती मिळाली मला मिळाली नाही आपण एक आपल्यामध्ये प्रेमाचा भाव तयार करूया. तुम्हाला सांगू का LR बाली लावरीराम बाली साहेब म्हणतात की जातीचा संपवण्याचा एक त्यांनी एक आर्टिकल लिहिला होता त्याच्यामध्ये त्यांनी एक सांगितलं की फ्रेंडशिप म्हणजे बाबासाहेब जे म्हणतात ना फ्रॅटर्निटी मैत्री बौद्धाची ते LR बाले साहेब म्हणतात युवकांची फ्रेंडशिप हे झाली पाहिजे फेस्टिवल वेगवेगळ्या जातीच्या युवकांना सोबत आणा त्यांच्यात फ्रेंडशिप हो. आता माझं सांगतो तुमचे मित्र असतील वेगवेगळ्या जातीचे आहेत त्याच्यामध्ये द्वेष निर्माण होत नाही कारण ते मित्र आहेत मित्र म्हणजे मित्रात मित्र तर म्हणून म्हणतो मित्रत्वाची एक आपण चळवळ चाललेली पाहिजे. माझ्या वडिलांनी चालवली होती मिलिंद निंगड्यांनी मैत्री मिशन विषय संपला आपण मैत्रीनं मिशन चालूया तू कुठल्या जातीचा असेल कुठल्या विषयाचा असेल ॲज लॉंग ॲज तू माझ्या चळवळीमध्ये माझ्या समाजाच्या आंदोलनामध्ये सहभागी होत असेल मी चालवतो आणि याच्यामुळे तर म्हणतो ना एक प्रोग्रेसिव्ह दृष्टिकोन तयार होतो आणि मग समाजात कारण जेव्हा समाज आपण नवीन बनवण्याच्या मागे आहोत तर नवीन समाजही याच प्रकारे बनला पाहिजे की जिथं द्वेष नसायला पाहिजे. प्रतीक कर्डकने प्रश्न विचारला आहे की आंबेडकर एट यूथ
स्पेशली 10 व्हेरी गुड, चांगला प्रश्न विचारला प्रतीकने, 10 वर्षामध्ये हे कसं केलं पाहिजे डिस्ट्रक्शन ऑफ कास्टसाठी. तर मी जसं सांगितलं आता जे काही एजंट आहे सांगितले प्रतीक तुम्ही परत एकदा पाहून घ्या, ते रिपीट होऊन जाईल. पण माझं काय म्हणणं आहे की तुम्ही शिक्षणावर एवढा भर द्या, तुम्ही काय करा समाजामधील यंग मुला मुलींना, तुम्ही शिकलेले आहात ना, आता तुम्हाला टाय वगैरे दिसते तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही काय करा तुमच्या समाजात आठवड्याचे 2 दिवस समाजातील यंग मुला मुलींना द्या. तुम्ही काय करा विहारात जा किंवा घरावर छतावर घ्या आणि त्यांची इंग्रजी सुधारवा किंवा त्यांना कॉन्फिडन्स द्या किंवा बोलण्याची सांगा. तुम्हाला जे गणित येत असेल गणित सांगा. आपल्या लहान पोरा पोरींना तुम्ही तुमच्या याच्यात घ्या, पंख्याखाली घ्या. तुम्ही त्यांना मग त्यांच्या बोलत असताना मग त्यांना तुम्ही तयार करा, त्यांचे विचार शेप करा आणि त्यांना मोठा भाऊ तुम्ही त्या लेकरांचे आदर्श राहिले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही कोणाचा आदर्श होता तेव्हा तुम्ही त्या समाजाला दिशा देता. तुम्हाला आदर्श होण्यासाठी तुम्हाला स्वतःचेही काही गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनात कराव्या लागतील प्रतीक. आणि म्हणून इथे जे माझे वेगवेगळ्या वयात वयोगटातील जे माझे सहकारी मित्र मैत्रिणी आहेत त्यांना माझं हेच म्हणणं आहे की समाजातील लहान मुलांना तुम्ही याच्यावर त्यांना स्वीकारा. दुसरी गोष्ट अशी आहे की सांस्कृतिक चळवळ कशी बळकट करताय. तुमच्या समाजातले जे आर्टिस्ट आहेत, डान्सर आहेत, लेखक आहेत किंवा गायक आहेत, यांना तुम्ही कसं प्रोत्साहन करता. कारण हे लोक जे आहेत ना, हे चळवळ चालवणारे लोक आहेत. जे आर्टिस्ट ब्रिटिस्ट जे लोक असतात ना, हे लय डेंजर लोक असतात. कारण यांचे विचार जे कवी, कारण यांचे जे विचार असतात ना, ते घाल एकदम जिथं घाव घालायचा तिथं एकदम जातात. आणि मग तुमच्या गल्लीमध्ये 1-2 कुटुंब असते जे गरीब आहे, अतिशय गरीब आहे, नोकरी नाही काय नाही, तर तिथं तुमची जबाबदारी आहे. अशा 2-3, 10-12 कुटुंब जे आहेत त्यांना जोपर्यंत त्यांना नोकरी लागत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांची काळजी घेतली पाहिजे. ही मला वाटते आंबेडकर चळवळ आहे. आंबेडकर चळवळ जाऊन जागतिक लेवलवर जाऊन राष्ट्रीय स्तरावर जाऊन मला वाटतं आपली आंबेडकर चळवळ आपल्या इंटरनल स्पेसमध्ये जर आपण तयार करू शकलो. ब्लॅक पॅन्थरने तेच केलं, त्या आपल्या येणं चंद्रशेखरने तसंच केलं, आझादनं तिकडं छोट्या छोट्या प्रमाणातही केलं. तुमच्या समाजामध्ये तुम्ही तुमच्या गल्लीला बळकट करा. तुम्ही गल्लीच्या बाहेरच्या गोष्टी नंतर करा, पहिलं जोपर्यंत तुमची गल्ली मजबूत करणार नाही तोपर्यंत मग ह्या गोष्टी होणार नाही. म्हणून ज्या सुखसुविधा आहेत, मग आता जिथं कधीकधी तुम्ही शिकलेले आहात, तुम्हाला इंटरनेट येते, तर कोणाला काय बाबा तुला कधी मदत लागते का, तुला टायपिंग शिकू का, तुला इंग्रजी शिकू का, तुला कुठल्या जॉब अप्लिकेशनला मदत करू का, या गोष्टीबद्दल तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे. 10 वर्षानंतर डिस्ट्रक्शन ऑफ कास्ट जोपर्यंत ही फळी निर्माण होणार नाही. कारण तुम्ही आता तुमचं लग्न होईल, तुम्हाला लेकरं बाळा होतील, तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील, पण 10 वर्षानंतर जी फळी निर्माण झाली पाहिजे ती फळी तुम्ही इन्स्पायर होऊन तयार केली पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही इन्स्पायर करणार नाही तोपर्यंत मग तुम्ही याच्याच मागं पुढं तुम्ही जाणार आहात. आयडेंटिटी कुठलीही स्वीकारावं, मला माझं काय म्हणजे शेलार कुठली आयडेंटिटी स्वीकारावं मला काय अडचण नाही. ॲज लॉंग ॲज तुम्ही बाबासाहेबांच्या विचारावर काम करत आहात, फुल्यांच्या विचारावर काम करत आहात, काही हरकत नाही. हां, विश्वजित मुंगे, विश्वजित माझ्या शाळेत गेला, माझा ज्युनियर होता, आता इंजिनियर आहे तो, आणि आमच्या चळवळीचा एकदम ऑनेस्ट कार्यकर्ता आहे. विश्वजितने चांगला प्रश्न विचारला की दलित समाजाचे जे प्रिव्हिलेज जे कम्फर्ट आहेत क्लासचे ते तर सोडायला तयार नाहीत, मग त्यांच्यात जे डिझायर निर्माण कसा करता येईल जेणेकरून इन्स्पायर होऊन ते मुवमेंटमध्ये पार्टिसिपेट करतील. तर मला काय वाटतं विश्वजित, आता तू इंजिनियर आहेस, मी एक कॉलर आहे, मग फलाने कुठे तुम्ही शिराब आहेत किंवा तातड बाकीचे आपले कार्य सहकारी आहेत तिथे, तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या लेवलच्या लोकांमध्ये जाऊन बोला आणि स्वतःचं जे काम आहे ते तुमचं काम लोकांना ऑटोमॅटिक दिसते. आणि तुम्ही जेव्हा काम करायला लागता तेव्हा ते तुमच्यामध्ये दिसतं. आता गॅरंटी आहे प्रत्येक व्यक्ती तुम्ही जसं काम करता तसं काम करणार नाही, आणि ही अपेक्षा करणं मला वाटतं तरी थोडी जास्त अपेक्षा करणं होईल असं तरी मला वाटतं. का याचं कारण आहे, कारण की तो व्यक्ती आपल्या कम्फर्ट झोननुसार काम करेल, पण त्याच्यावरून त्याला स्लोली घेण्याचा प्रयत्न करा. त्याला पहिलं कन्व्हिन्स करा, त्याला पहिलं सांगण्याचा प्रयत्न करा. आणि मला वाटते एक स्टेज वाईज प्रोसेस आहे. हां, पण हे जरूर आहे की तुमचे क्रिटिसिझम तुम्ही एक कन्स्ट्रक्टिव्ह ठेवा, नाही तर त्याला क्रिटिसिझम करसाल ते म्हणतात जाय येत नाही जाय, ते स्वतः हे मेलेलं आहे, इन्फेरिटी कॉम्प्लेक्सनं मेलेले आहेत असे जनावरं, रिझर्वेशन घेऊन नोकऱ्या लागलेले
चांगली घरदार सगळं सेट आहे, कूलर एसी बीसी सगळं आहे. आणि आता हे चवळ म्हणले की असं तोंडवाकडं करतात, जणू काही यांना पोलिओ झाला आहे. असले हे जे आहेत ना, यांना लोकांना मग काय आहे की मग यांना वटणीवर कसं आणायचं, याच्यासाठी मग आपल्याकडे वेगवेगळे उपाय आहे. आणि ते उपाय असे आहे की मग त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायची. आणि मला वाटते कम्फर्ट झोन सोडायला तयार जेव्हा होतील जेव्हा तुमच्यासारखे इंजिनियर लोक आहेत. तुझ्यासारखे इंजिनियर लोक जर एवढं मेहनत करतात तर बाकी कसं म्हणाले यार इतना इंजिनियर आदमी हो के इतना ये काम कर रहा है ना. ठीक आहे, मी सुरेंद्र शेलार तुम्ही म्हणता बाबासाहेबांनी कोणती दावते सांगितली होती त्यांची माहिती द्यावी. तुम्ही मला विचारत असाल तर माझ्याकडे उत्तर नाही. तुम्ही काय तुम्ही स्वतः शोधा ना, तुम्ही शिकलेले इंटरनेटचा पॅक आहे, स्वतः शोधा आणि याच्यावर स्वतः तुम्ही प्रबोधन करा अशी तुम्हाला इच्छा आहे, अशी माझी अपेक्षा आहे तुमच्याकडनं. मित्राताई टोरांटोहून जॉईन झालेल्या आहेत. हाय म्हणलेला आहे जयबीमताई. हाऊ डू वी टेक वंचित बहुजन आघाडी पाठव प्रकाश आंबेडकर कमी विभागी लगाची दिसतात विरोधी कोणतरी इलेक्शन. एक्झॅक्टली ममता जांभूळकर बोडेलींनी प्रश्न विचारला की बाबा विलेज बुद्धिस्ट पीपल जे आहेत ते डिस्क्रिमिनेशन. मी तेच म्हणतो ना, गावातल्या परिस्थिती बिकट आहे हो, आणि म्हणून आपलं फोकस गावाकडे राहिलं पाहिजे, आपलं फोकस वस्त्यांमध्ये राहिलं पाहिजे आणि तिथूनच हे इन्स्पिरेशन तयार झालं पाहिजे. लोक म्हणतात शिक्षण घ्या शिक्षण घ्या, मी म्हणतो शिक्षण घ्या शिक्षणासोबत, शिक्षणासोबत समाजाला सोबत कसं घेऊन जाता येईल याचाही मला वाटते आपण विचार केला पाहिजे. म्हणून हे जे काय मी आता सांगितलं की गल्ली आंबेडकर मुवमेंट, जी गल्लीतली आंबेडकर मुवमेंट आहे ती आपण जर किंवा सोसायटीतली तुमच्या किंवा तुमच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सची मुवमेंट आहे, तुम्ही याला एक आपल्या एक छोट्या लेवलवर बळकट करण्याचा प्रयत्न करा. सोबत मग काय करा, आठवड्यातून एका दिवशी वाचन करा. आता युवा पॅन्थर मुवमेंट असताना आगा त्याच्या इनिशियल एज म्हणजे पूर्वीच्या स्थापनेच्या पहिलेच्या काळामध्ये आम्ही वाचन करायचो आणि वादविवाद ठेवायचो, वेगवेगळ्या विहारांमध्ये जाऊन वेगवेगळ्या विषयावर वादविवाद करायचो. आता तेवढं आम्हाला काय माहीत नव्हतं, जेवढं माहीत होतं तेवढं लोक आम्ही म्हणायचो, पण प्रयत्न केले आम्ही. त्या दृष्टिकोनातून आम्ही ॲटलिस्ट हे दाखवून दिलं की बाबा आम्ही वैचारिक लढा लढवण्याच्या सामर्थ्यात आहोत. तेवढं काय मॅच्युरिटी नव्हती, 15 वर्षापहिलेची गोष्ट असेल बहुतेक, पण सांगण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही कमी समजू नका, तुम्ही या गोष्टीवर तेवढ्याच मदतीनं तेवढ्याच मेहनतीनं लागा, त्याची एक डिसिप्लिन ऑटोमॅटिक तयार होईल. समाजाला राजकीय अस्तित्व असलेला नेता दिसत नाही वर्तमानात, तुम्ही तयार करा ना मारुती गंगा. नुसतं बाबासाहेब आपल्या बुद्धांची डीपी ठेवून काम होईल का? हां, आता तुम्हालाही बाबासाहेबांच्या आपल्या मुवमेंटच्या याच्याबद्दल तुम्हालाही चिंता आहे दिसत आहे, तुम्ही थकलेले म्हणजे तुम्हालाही वाटत आहे की बाबा काहीतरी केलं पाहिजे. आता नाही आहे मग काय करणार, मग तुम्हाला नेता तयार करावा लागेल आणि तिथं तुमची जबाबदारी आहे. हां, आळशी होऊ नका, आळशी लोकांना आपल्याकडे स्थान नाही आहे. येणं होत नाही त्यानं ते कर, त्यानं करत नाही तू कर. आता जसं मी आहे, मुवमेंट नाही आहे तर चला काहीतरी करा, मुवमेंट खतम झाली तिथं काहीतरी करा. हां, कुठं ना कुठं तुमच्यावर आरोप प्रत्यारोप होतील पण थांबू नका ना, मुवमेंट माग पुढं वाढवा. सिद्धार्थ कंजरीचा प्रश्न आहे की धार्मिक चळवळीतून लोकांना एकत्रित आणता येईल का? हो आणि नाही. धार्मिक चळवळ काय झालेली आहे की धार्मिक चळवळ मी जसं म्हटलं की मध्यम वर्गाच्या पुरस्कृतीसाठी झालेली आहे, पण याचा अर्थ नाही की धार्मिक चळवळ नको आहे. पण मग धार्मिक चळवळीचं उद्दिष्ट ठीक झालेसले पाहिजे. बघा, मी तुमच्यासोबत तवाच येईल जेव्हा मला माहीत आहे की तुम्ही एका आता मला एका ठिकाणी जायचं आणि तुम्ही त्या गाडीवर आल्या जायचं का बोवायचं. मी म्हणतो बा मला त्या तिकडं जायचं, तुम्ही म्हणले हा मला तिकडंच जायचं, तर मला काय घेणं नाही. तू मुसलमान आहेस की बुद्ध आहेस की कोण आहेस, ॲज लॉंग ॲज मला तिथे घेऊन चला, दोघांचा फायदा. तुलाही बोलणं होते कोणी बोलताना आणि तू सोडून जातोस. ते उद्दिष्ट जोपर्यंत क्लिअर नाही आहे आपलं, मग तुमचे उद्दिष्ट क्लिअर असले लोक ऑटोमॅटिक जोडतील. मग धर्म असो का नसो, धर्मानं जर तुमचे उद्दिष्ट ते दाखवत असेल, आपल्याकडे धर्म सांगतो का की आपण जमिनी चाकासाठी लढणार आहोत, बौद्ध चळवळीत सांगा म्हणते की बाबा बौद्ध चळवळीचं एक उद्दिष्ट आहे की आम्ही बौद्धच्या चळवळीमध्ये याच्यासोबत आम्ही आर्थिक हक्कासाठी लढतो. मला दिसत नाही आहे
आणि असेल तर मला त्याच्या माझ्या निदर्शनात आणून द्या, मला आनंद होईल. नाहीतर मग काय होईल, पोट भरलेल्या लोकांचा बौद्ध धर्म होईल, उपाशी पोटारांचा काय होईल, पोटाला पाठ गेली त्यांचा काय होईल? मला वाटतं याच्यावरही विषय थोडी चर्चा झाली पाहिजे. ब्लॅक आणि जमिनीचे काय शिकवलं तुझ्या प्रोफेसर सोनोने आणखी एक प्रश्न विचारला आहे की बाबा हिंदू दलित आणि बुद्धिस्ट याच्यामधला जो भेद आहे तो दूर कसा करता येईल. मी आधीच म्हणलं आहे बघा, धर्माचं स्वातंत्र्य कुणाला आहे? आता तुम्हाला सांगतो, आमच्या घरातच. आता आम्ही तर बौद्ध आहोत, पण आम्हाला बौद्धाचं ब माहीत नाही. खरीच गोष्ट आहे बा. आमची आज आई आजही उपास धरती, कोण्या की सोमवारी, कोण्या की गुरुवारी, कोण्या की वारी. आता कसं आहे, ती संस्कृती झालेली आहे ना त्यांची. आणि तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, प्रत्येक संस्कृती हिंदू संस्कृती नाही, बामणांनी ती घेतलेली आहे. आता वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, लिंगायत धर्म, हे बामणांनी हिंदू म्हणून घेतला, पण हिंदू नाही आहे. तुमच्या आमच्या पूर्वजांनी हिंदू धर्माला आलेली लाट मारली, पण हे लोक जसं बौद्धाला म्हणतात की बौद्ध हिंदू आहे, तसं तुमच्याही धार्मिक ज्या आवडी ज्या तुमच्या गोष्टी आहेत. आता आपल्या देवी मरीम आहे, आपली आपल्या जे देव असतात ते मरियाई असती, ध्रुपदबाई असती, चंद्रभागा असती, हे देव आहात, पांडुरंग आहे, हे कष्टकऱ्यांचे देव आहात. आणि हे आपले पूर्वज आहात, आपले पूर्वज आपले देव झाले. पण मग यांनी काय केलं, बामणांनी त्याला सिंदूर लावला, त्याच्या अर्चना तयार केल्या, आणि मग आम्हाला म्हणलं तुम्ही हिंदू झाल्या. एका पिढी दोन पिढी त्यांनी बदलल्या. म्हणून मी लोकांचा त्या लोकांचं स्वागत करतो जे लोक बौद्ध मुवमेंटसाठी काम करत आहेत, कारण त्यांना हे डिस्कोर्स बदलायच्या मागं लागलेले आहे. पण तिथेही मी याचा विषयासाठी मी थोडी चिंता व्यक्त करतो की बाबा, तो व्यक्ती बौद्ध असेल नसेल, तो बौद्ध वेगवेगळ्या व्यक्तीच्या प्रॅक्टिस करत असेल, तो व्यक्ती वेगवेगळ्या विषयांच्या याच्याबद्दल हात घालत असेल. माझं म्हणणं आहे, जर तो व्यक्ती तुमच्या पॉलिटिक्सशी जुडला असेल तर काय घेणं देणं बाबा. तर त्याला बाबासाहेबांची मुवमेंट त्याला तशी कळाली, त्याला त्याला वाटत असेल जाती व्यवस्था संपवली पाहिजे, तुमच्या मुलाबाळांना नोकरी मिळाली पाहिजे, शिक्षण हे फुकट झालं पाहिजे, बेसिक सर्व्हिसेस तुम्हाला मिळाल्या पाहिजे, गरिबी दूर झाली पाहिजे, झोपडपट्ट्या खरपत गेली पाहिजे, सगळं कमी झालं पाहिजे, तर तो व्यक्ती तोही दलित आहे, तोही दलित आहे. फक्त त्याचा धर्म वेगळा. तुम्ही मुसलमानांसारखे का व्हायला? अगर तू अल्लाह को नाही स्वीकारता तो ते गुहे करता. ख्रिश्चन म्हणते की जीजस क्राईस्टच्या याच्यात ये, नाही तर तू हे आस. आपण धार्मिक, आपण जे धार्मिक, आपला जो धर्म आहे तो आपल्या पूर्वजांचा धर्म आहे, हे आपण लक्षात ठेवा. म्हणून बाबासाहेबांनी हुवर अनटचेबल, अस्पृश्य कोण होते मध्ये या गोष्टीच्या बद्दल एक हलका संदर्भ दिलेला आहे. आपला तसा आता हां पोची माय ध्रुपद आपण आजही येतो जातो, जत्रेला जातो दरवर्षी, खंडोबाच्या जत्रेला जातो, याचा जातो. प्रबोधनकार ठाकरे, केशव सीताराम ठाकरे, जो उद्धव ठाकरेचा आज्जा, त्यांना म्हटलं होतं, तो कायस्थ जातीचा आहे, त्यांना म्हटलं होतं हे सगळे मंदिरं बौद्ध आहेत. आणि बौद्ध म्हणजे काय? बौद्ध म्हणजे तुमची आमची संस्कृती आहे. हां आता हे एकदम नवीन याच्यात करायला लागली, चांगली गोष्ट आहे. पण आपले जे देव होते, आपले देव हिंदू धर्माचे देव होते, आपण हे उपास धरला. जगामध्ये तुम्हाला सांगतो, जे नेटिव्ह कम्युनिटी आहे, जे आदिवासी कम्युनिटी आहेत इकडच्या, आपल्या अमेरिकेच्या असेल किंवा ऑस्ट्रेलियाच्या असतील, त्यांचे आपले वेगळे देव आहेत, त्यांची आपली वेगळी प्रॅक्टिस आहे, ते आपल्या आपल्या प्रकारे त्यांच्या देवाचं जतन करतात, आपले लोक करतात. आता तो बौद्ध स्वीकारत नाही म्हणून तुम्ही त्याला गोळी कशाला मारता? तो बौद्ध स्वीकारत नाही म्हणून तुम्ही त्याला गोळी कशाला मारता? म्हणून मला वाटतं हिंदू असेल काय असेल, जर तो व्यक्ती तुमच्या मुवमेंटशी जोडत असेल आणि जोडत नसेल तर तुमची जबाबदारी आहे त्याला जोडा, तिला जोडा. तिला म्हणा बाई ठीक आहे, तू करतील हळदी कुंकू, हे देवा देव राम करतील, पण कायला नशेत चालली म्हणा, आपला मुवमेंट वेगळी आहे म्हणा. पर ती म्हणली नाही बाबा मला याच्यातच राहायचं, मला याच्यातच मरायचं. आता तुम्ही गुलामाला काय करता? आता गुलामाला गुलामातच राहायचं तर काय करणार? प्रयत्न करू शकता, पण जर तिने ऐकत नसेल तर त्यासोबत बोलणं बंद करू नका ना. तुमचे वेगवेगळे विषय असतात, ते वेगवेगळे विषय त्याच्यावर तयार होऊ शकतात. लास्ट प्रश्न घेतो.
म्हणजे आपल्या लोकांची क्रिएटिव्हिटी, म्हणजे प्रश्न भरपूर येत आहेत मला, तुमचे प्रश्न आवडत आहेत. प्रत्येक प्रश्न एक एक सेशनसाठी आहे, जपानमधला असो, व्यसनाचा असो, रिटायरमेंटचा असो. शैलेश मिश्राने चांगलं हे केलं, तुम्ही त्याचं ते पाहू शकता. हो नाही, बरोबर आहे. भांडवलशाहीच्या विरोधात गरीब शोषित वंचित वर्गाने कसे समोरे केले पाहिजे. भांडवलशाहीच्या विरोधातच आपली लढाई आहे. भांडवलशाहीसोबत ब्राह्मणशाही, पाटीलशाही, मराठेशाही, जातीशाही, हे सगळ्या जातीशाही तयार झालेल्या आहेत. त्याच्याविरुद्ध आपल्याला संघ लढावा लागणार नाही. तर म्हणून जोपर्यंत ज्या व्यक्तीची विचार करण्याची क्षमता आहे त्या व्यक्तित्वात विचार करणे. आता तुम्ही सांगा, माझा एक मित्र आहे, तुम्हाला सांगतो, त्याला लहानपणापासून त्याच्या मायबापानं सांगितलं की देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. आता त्याला मी सांगलो देव नाही, तो माझं ऐकल काय? अरे तुझ्या मायबापाने ज्या डोक्यात टाकले ना, त्याला तो तेव्हाच ऐकल जेव्हा तो प्रॅक्टिकली तुला अनुभव येईल. मी त्याला 17 वेळा सांगितलं तर ऐकणार नाही. आता मी, मलाही खूप त्रास येतो, मला वाटतं की यार हे काय ऐकत नाही, पण मग नंतर लक्षात येतं की नाही यार, याची जी क्षमता आहे तो आपल्या क्षमतेनुसारच याचं टेस्टिंग करत आहे. तर म्हणून मला वाटतं की आपण निगेटिव्ह न होण्यापेक्षा लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या आपल्या परीनं लोक प्रयत्न करतात, आणि 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 याचं याच्या पुढे जाऊन आपण हे केलं पाहिजे. आणि हिंदू दलित असेल किंवा कोणी त्याला पुढं का, कारण तुमच्यात 1000 जाती 1200 जाती तुमच्या हातात तुम्ही संपवल्या नाही. तुम्ही लोकांना का प्रमोट करता? तुम्ही लोकांना का दोषी देता की ब्राह्मण आणि हिंदू दलितांना प्रमोट केलं? तुम्ही स्वतःच्या जाती संपवल्या का? जाती त्या पोट जाती संपवल्या का? लाजे लग्न करतो, लाडवण लाडवणात करतो, आंदून आंदोणात करतो, सोमस सोमसात करतो, गळवण गळवणात करते. तुम्ही बुद्धीत जरी झाल्या, पण तुम्ही बुद्धीच फक्त स्वतःच्या मोठेपणासाठी झालेल्या, गरीब लोकांना खाली डावण्यासाठी झालेल्या. लग्नही तुम्ही आज पोटजातीतून करता, आमचा पाहुणा आहे म्हणता. पाहुणा म्हणजे कोण? पाहुणा म्हणजे पोटजातीचा तुमचा. अहो, तुम्ही स्वतःचे घर साफ केल्या नाही आणि दुसऱ्याला दोष द्यायला टल्ल्या. मला हेच पटत नाही आपल्या लोकांचं. तुम्ही स्वतःच्या पोटजाती संपल्या म्हणतात. बौद्ध धर्मातल्या बौद्ध दमा झाल्यानं पोटजाती संपता, संपल्या का? आटकोऱ्यांचा लेख वाचा, स्वतःचा अनुभव घ्या, आंबेडकर नगरात जाऊन बघा, सोरेकिला जा, सोरेकिला गेल्याने विचारतात बरं मग ते आपलेच हाते की. म्हणलं बा बौद्ध आहेत ना? नाही म्हणजे आपले, म्हणजे ते कसं स्वरेखित विचारावं लागते. म्हणलं कोण? मग त्या आता त्या माणसाचा परिश्रम स्वतः बुद्धिस्ट म्हणून घेणारा पोट जाती स्वतःला. म्हणून सांगण्याचा अर्थ माझा एवढाच आहे की आपण थोडं याच्या पुढे प्रॅक्टिकली आपण याच्या पाहिलं पाहिजे, आणि याच्याकडेच आपण एक व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. याच मला वाटतं आपण एक प्रोग्रेसिव्ह जातीनं वेगवेगळ्या जातीच्या बाहेर पुढे जाऊन जवळ चाललेली पाहिजे. आपलं नेतृत्व ठेवा जाती संपवण्यासाठी, आणि जर जो कोणी मदत करत असेल, ज्याची इच्छा असेल की बाबा याच्यासाठी आपल्याला काम करायचे, तर आपण याच्यावर त्याला सोबत घेऊन केलं पाहिजे. लोक अट्रॅक्ट वेगवेगळ्या गोष्टीला होतील, वेगवेगळ्या कारणाने येतील. उद्देश बदलू नका. तुम्ही हायवेवरनं ढाब्यावर थांबसाल, पेट्रोल भरण्यासाठी थांबसाल, पण जर तुम्हाला उद्देश आहे की तिथं त्या जागी त्या गावी पोहोचायचे, ते उद्देश जोपर्यंत तुम्ही डोळ्यापुढे ठेवून काम करणार, मग बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला ब्रेक घेता येतील ना. आप तुमको मालूम आहे की ट्रेन जानेवाली आहे औरंगाबाद टू मुंबई, मग मनमाडला उतरा का नाशिकला उतरा, मी परत जाणार आहात ना. तर हा उद्देश ठेवून जर एक रूपाने जर तुम्ही काम केलं तर बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील. आणि आळसपणा करू नका. गांडीची चरबी जी आहे तुमची ती वाढू देऊ नका. का? कारण तुम्ही आळशी होता, आणि आळशी झाल्या की लोकांवर दोष ठेवतात, नेत्यावर दोष ठरवता, शिक्षक तुमच्या इंटेलेक्च्युअलवर दोष ठरवता, एक दुसऱ्यावर दोष ठरवता. दोष न ठेवणं व स्वतः काम करून दाखवणं, मला वाटतं हे आंबेडकर चळवळीचं आधुनिक एक वन ऑफ दी आधुनिक तत्वज्ञान असू शकतं. तुम्ही सर्वांना माझं बहुतेक 2 तासच्या वर झालेत ऐकलं, तुम्ही सर्वांचे आभार. जयपाल गायकवाडचं हे जे काम आहे खूप चांगलं काम आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातून व्यक्ती काम करत असतो, तडफदार जर्नलिस्ट आहे तो. आणि मला वाटतं असेच प्रकारचे सेशन वेगवेगळ्या वक्त्यांकडून ऐकायला भेटतील.
आणि 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 जेवपर्यंत जेही विषय मी मांडले ते मी स्वतःला याच्या बाहेर ठेवले नाही, मी स्वतःलाही याच टीकेच्या याच्यातून पाहत असतो, रोज पाहत असतो. तुम्ही स्वतः दोन गोष्टी करा, जसं मी हमेशा सांगतो, स्वतःच्या समाजावर प्रेम करा. मी जसं म्हणलं दलित लव, एक तर स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर प्रेम केल्यानंतर स्वतःच्या बायकोवर, स्वतःच्या लेकरावर, स्वतःच्या परिवारावर प्रेम करा. आणि प्रेम तेच प्रेम समाजातही प्रेम द्या. ते प्रेम तुम्ही स्वतःही स्वतःच्या समाजामध्ये एवढं द्या की उद्या कोणी काही जरी म्हणलं, काहीतरी टुचकी केली कोणाबद्दल, काही जरी म्हणलं, तुमचं प्रेम असलं पाहिजे की बाबा आमचं काय आम्ही पाहून घेतो, मी येणं जे करायला वाईट करायला आहे पण मी याच्यावर प्रयत्न, मी याचा प्रयत्न करतो, याच्यावर प्रेम करतो, माझा समाज हा अशा प्रकाराचा आहे. प्रेम ही आपली भाषा राहिली पाहिजे आणि प्रेमातून खूप काही साध्य होते आपल्यालाही माहीत आहे. आणि नुसतं प्रेम हे फक्त चित्रपटापुरतं किंवा गाण्यापुरतं ठेवू नका, तर प्रेम आत्मसात करा, कारण बौद्धाचं तत्त्वज्ञान हे प्रेमातून तयार झालेलं आहे. बाबासाहेबांसाठी काम करणं, बाबासाहेबांच्या मुवमेंटचं, बाबासाहेबांच्या लिडरशिपखाली काम करणं, किंवा बाबासाहेब आता आपल्याकडे नाही पण त्यांचं होतं अमाप प्रेम होतं त्यांच्या समाजावर. तर बाबासाहेबांनी समाजावर प्रेम करणं सोडून टाकलं असतं तर एवढे झटले नसते, तुया मेयासारखे लोकाला त्यांनी बनवलं नसतं. म्हणून तूही तयार होय बाबा, मी तयार होतो आणि तयार तवाचू जेव्हा आपण एक दुसऱ्याशी कट्टर प्रेम करूया. आणि कट्टर प्रेम हे प्रेम फक्त दाखवण्यासाठी नसतं तर करण्यासाठी देखील असतं. सर्वांना माझा जय भीम, काळजी घ्या.